Hallelujah! Praise the Lord! आज आपल्या प्रिय भगिनी रेव्हरंड सौ रागिणीबाई शेखर यांना प्रभूगृही जाऊन महिना होत आलेला आहे. गेल्या 14 मे रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या अंत्यविधीला हल्ली असलेल्या निर्बंधामुळे अनेकांना हजर राहता आला आणि गुरूर प्रत्येकाच्या मनाला लागून राहिलेली आहे. आणि आज या मासिक स्मृतीच्या निमित्ताने शेखर कुटुंबियांच्या तर्फे आजच्या या श्रद्धांजलीच्या उपासनेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रेव्हरंड सौ नागिन शेखर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य केलेलं आहे. निर्णय शिबिरामध्ये जाऊन प्रार्थना सभामध्ये जाऊन त्यांनी अतिशय आविष्य संदेश दिले, जोशपूर्ण संदेश दिले आणि त्यांच्या संदेशाने अनेक लोक प्रभावित झाले आणि ख्रिस्ताकडे आले ह्याची सर्वांना कल्पना आहे. या आपल्या जीवन प्रवासामध्ये त्यांनी अनेक व्यक्तींना आपल्याबरोबर जोडून घेतलं. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा आणि त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली व्हावी अशी अनेकांची इच्छा होती आणि त्यापैकी काही मान्यवर आजच्या या उपासनेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण त्यांचं मनोगत ऐकणारच आहोत. या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण परमेश्वराची प्रार्थना करू. आशीर्वादित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू. हे अत्यंत थोर आणि दयाळू बापा, स्वर्ग आणि पृथ्वी यांचे निर्माण करत्या माझ्या प्रिय परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव आता सदा आणि सर्व काळ असो. परम दयाळू बापा, गेल्या सप्ताहभर तू आमचा सांभाळ केलास आणि आजच्या पवित्र दिवशी तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी तू आम्हाला दिलीस त्यासाठी तुला धन्यवाद देतो. परम दयाळू बापा, आमच्या भगिनी रेव्हरंड सौ रागिणी शेखर या 14 मे रोजी तुझ्याकडे आलेल्या आहेत. होय परम दयाळू बापा, तुझी आज्ञा झाली आणि तुझ्या या सेविकाने लगेच तिला प्रतिसाद दिला आणि तुझ्या हाकेला ओ देऊन ती तुझ्या आज सान्निध्यामध्ये आहे. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सौ रागिणी शेखर यांच्या जीवनाबद्दल तुला धन्यवाद देतो. परम दयाळू बापा, संपूर्ण जीवन हे तिने तुझ्या कार्यासाठी वाहिलेलं याची तुला कल्पना आहे. परम दयाळू बापा, तिच्या बुद्धीप्रमाणे कुवतीप्रमाणे तिनं जीवनभर स्वार्थ गाजवली.
आत्मे जिंकण्यासाठी निन्या ठिकाणी संदेश दिले, आपल्या निवासस्थानी प्रार्थना सभा चालवल्या आणि ज्या ठिकाणी तुझ्या वचनाची गरज आहे, तुझ्या प्रार्थनेची गरज आहे, अशा सर्व ठिकाणी ती धावून गेली याची तुला कल्पना आहे। परमदेवाबाबत तिचं संपूर्ण कार्य तू आशीर्वादित केलंस, म्हणून त्या कार्याला खूप मोठं फळ मिळालेलं आहे हे आम्ही दृश्य स्वरूपात पाहत आहोत। त्याच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। परमदेवाबाबा त्यांच्या अचानक जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून येणार नाही, परंतु तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर सदोदित असल्यामुळं हे जीवन आम्ही तिच्या स्मृतीमध्ये आणि तिनं घालून दिलेल्या मार्गावरून चालत पूर्ण करणार आहोत। आणि हे सर्व करण्यासाठी तू आम्हा सर्वांना, शेखर कुटुंबियांना विशेष शक्ती दे, हे दुःख सहन करण्यासाठी त्यांना तू शक्ती दे, अशी तुझ्या चरणाजवळ मी विनंती करतो। ही सर्व विनंती आमचं तारणार परमेश्वर ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमळ नावाने केलेले म्हणून तो ऐक। प्रेषित पौलने त्याचा शिष्य तिमथ्य याला लिहिलेल्या दुसऱ्या पत्राच्या चौथ्या अध्यायात 1-8 वचनामध्ये जे सांगितलं आहे ते आपण आता वाचू। देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जिवंतांचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खास जिरावी, म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि जे सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल। तर तू सर्व गोष्टीविषयी सावध राहा, दुःखे सोस, सुवार्थिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे। जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि जो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल। प्रभू परमेश्वर हे वाचलेले वचने आशीर्वादित करो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता सदा आणि सर्व काळ असो, आमेन। भगिनींनो, आज जो शास्त्रभाग आपण आता वाचला त्या शास्त्रभागामध्ये पौलाने तिमथ्याला जे काही सांगितलं, जे काही प्रबोधन केलं, त्यानुसार रेव्हरंड सौरागिणी शेखर यांनी सर्व गोष्टी आचरणात आणल्या। सुवार्थिक म्हणून काम करत असताना, धर्मोपदेशक म्हणून काम करत असताना, प्रार्थना करीत असताना, लेखन करीत असताना, मनन करीत असताना त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्याचं अनुसरण केलं। पौल हा अतिशय आविषी असा प्रभूचा प्रेषित आणि इतकं कष्टाळूपणाने त्याने काम केलेलं असतानाही त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या पायामध्ये काटा होता। तो म्हणतो, 3 वेळा मी प्रभूला प्रार्थना केली परंतु तो काटा आहे तसाच राहिला। मग त्याच्याबद्दल बोलताना पौल करिंथकरास दुसरं पत्र याच्या मध्ये बोलताना तो म्हणतो की हा काटा
मला जे प्रगटीकरण झालं त्याच्यामुळे मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. म्हणजे मला गर्व होऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे अशी साक्ष या ठिकाणी पौल लिहितो. आपणास माहिती आहे की रडणचं रागिणी शेखर यांच्याही पायाचं दुखणं होतं, त्याच्या तीव्र वेदना त्यांना होत असत, परंतु त्यांनी असंच पौलासारखं मनामध्ये विचार केला की हे जे दुखणं आहे ते मी चढून जाऊ नये, गर्विष्ठ बनू नये म्हणून ते मला लाभलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे जे दुखणं लाभलं त्याचा सुद्धा त्यांनी आशीर्वाद म्हणून स्वीकार केला आणि अशा प्रकारे दुखणं किंवा आजार किंवा काही समस्या ह्या सहन करणं हे खरोखरी ज्यांनी प्रभूला खरोखरी अंतःकरणापासून स्वीकारलेलं आहे आणि प्रभूला ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे, प्रभूला ज्या सगळ्या व्यक्ती शरण गेलेल्या आहेत त्यांनाच हे सारं काही जमू शकतं. कारण वेदना सहन करणं हे तितकं सोपं नाही आणि रडणचं रागिणी शेखर यांनी पौलाच्या उपदेशाप्रमाणे आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं असताना, त्याची सुवार्ता गाजवत असताना, त्याचं कार्य करीत असताना आपल्या दुखण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तशा परिस्थितीत त्यांनी अतिशय आयुष्यपूर्ण अवस्थेमध्ये अतिशय द्वेषानं परमेश्वराची सेवा केली. खरं तर ते दुखण्यामुळे त्यांना जास्त झोप मिळत होता, कारण पौल जसा म्हणतो की अशक्त पाण्यातच मी सशक्त आहे तशीच त्यांची स्थिती होती. आणि बरेच वेळा आम्ही चर्चा करताना त्या सांगत असत की या दुखण्यामुळे मला अधिक प्रेरणा मिळते, मला अधिक शक्ती मिळते, कार्य करण्यासाठी उत्साह मिळतो, मला झोप मिळतो. म्हणजे एखाद्या टॉनिकप्रमाणे त्यांनी ते दुखणं घेतलं होतं. खरोखर त्यांचं जीवन हे अशा प्रकारे प्रभूंना आशीर्वादित केलं आणि त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता आणि या त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या उपासनेमध्ये काही प्रियजनांनी आपली मनोगत व्यक्त केलेली आहेत. सुमारे 43 वर्षापासून ज्यांच्याशी त्यांची मैत्री होती, ज्यांनी एकत्रपणे सुवार्ता प्रसाराचं काम केलं आणि त्या सौ अनघा थोरात यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. हे वचन आज मला पमाच्या बाबतीत आठवत आहे. तिची ही मेमोरियल सर्व्हिस खरं तर मनाला अतिशय अस्वस्थ करून जाणारी आहे, परंतु तिच्याविषयी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस ती काय काय आम्हाला शिकवून गेली हे आम्हाला आठवत राहत. आज आपण सर्वांनी अनेक घडलेले सेवक पाहिलेले आहेत, रेडीमेड म्हणूयात आपण त्याला, तसे सेवक पाहिलेले आहेत. परंतु मी मात्र घडत जाणारी अशी सेविका देवाची जवळून पाहिलेली आहे आणि तिच्याविषयी बोलताना जवळजवळ आमच्या दोघींचा 42 हा ऋणानुबंध होता आणि या 42 पमामध्ये कसं कसं हे परिवर्तन होत गेलं हे मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. आणि तिचं जे देवावरचं वेड होतं ना, त्या वेडाला काही तोडच नाही, इतकं तिला प्रचंड परमेश्वराविषयी आस्था होती, परमेश्वरावर तिचं अतिशय प्रेम होतं आणि ती फक्त परमेश्वरासाठीच जगलेली मी अगदी जवळून पाहिलेली आहे. आणि ही सेवा करीत असताना किंवा या सेवेमध्ये तिनं ती उडी घेतली ना, तेव्हापासून तिला मी पाहत आहे. विरोध झाला तिला, विरोध प्रत्येकाला होतो. ज्यावेळेस कोणी चांगलं काम करायला लागतं
विरोध हा प्रत्येकालाच आहे आणि तिला सुद्धा तो विरोध झालेला आहे, परंतु तिने ते विरोधाचं भांडवल केलं नाही, ती विरोधाबद्दल कधी बोलली नाही। तिने एकच डोक्यात ठेवलं, मला माझ्या देवाची सेवा करायची आहे, मला माझं संपूर्ण जीवन त्या परमेश्वरालाच द्यायचं आहे, आणि म्हणूनच परमेश्वरानं तिच्या सर्व अडचणी तिच्या मार्गातून निवारण करीत तिचा महान रीतीनं उपयोग करून घेतलेला आहे। लग्न झालं तिचं, लग्न झाल्यानंतर दोन बाळही तिला झाली, आणि मग ह्या बाळांना सांभाळी आपल्या कुटुंबाच्या संपूर्ण जबाबदाऱ्या जबाबदारी न पार पाडीत तिनं ह्या परमेश्वराचं प्रथम स्थान आपल्या कुटुंबातलं आणि आपल्या मनातलं कधीच ढळू दिलं नाही। त्या बाळांची तिनं काळजी घेतली, आणि मी पाहत होते की त्या काळामध्ये कन्व्हेन्शन्स खूप भरायचे आपल्या पुण्यामध्ये, आणि त्यामध्ये देवाचं ज्ञान जाणून घेण्याचं देवाविषयीचं माहिती मिळवण्याची तिची तळमळ इतकी प्रचंड असायची की त्या दोन्ही बाळांना घेऊन त्यात कन्व्हेन्शनला हजर राहायची। आपल्याला माहिती आहे लहान बाळ बरोबर असणं म्हणजे किती तो त्रास असतो, त्यांचं ते दूध पाणी त्यांचं काहीतरी हट्ट खाणं हे सगळं, पण ते सगळं तिनं सांभाळलं, आणि या देवाच्या वचनाला मात्र ती सदैव हजर राहिली। प्रथम स्थान तिनं प्रत्येक वेळी ख्रिस्तालाच दिलेलं आहे, आणि मग असं करीत असताना प्रभू तिची ही तळमळ तिची ही धडपड पाहत होता, आणि म्हणूनच परमेश्वरानं तिला मात्र उच्च पदावरच चढवायचं ठरवलेलं आहे, तिच्याकडून सेवा करून घेण्याचं ठरवलेलं आहे। आणि मग हे माझं निवडलेलं पात्र आहे आणि याला मी माझ्यासाठी वापरीन हे परमेश्वरानं सुद्धा पूर्वीच योजून ठेवलेलं होतं। मग नंतर बाळ झाल्यानंतर ते गुलटेकडीला राहायला आले, आणि मग गुलटेकडीला राहायला आल्यानंतर मात्र तिनं संदेश तयार करायला सुरुवात केली, आणि मग हे संदेश तयार झाल्यानंतर तिला इतकी ओढ की मला हे कुठंतरी जाऊन सांगायला पाहिजे, कुठंतरी मी हे सांगितलंच पाहिजे देवाचं वचन। आणि मग पहिल्या प्रथम तिनं संदेश दिला तो आमच्याच घरी, बाबासाहेब होते घरामध्ये, सासूबाई माझ्या आशाताई थोरात याही होत्या, आणि आम्ही सर्व घरातले पमाच येणार म्हटल्यावर मग काय सर्वजण आम्ही घरातले थांबून राहिलो आणि तिच्या त्या संदेशाची वाट आम्ही आतुरतेनं पाहत होतो। आणि त्या वेळेला तिनं अतिशय प्रभावशाली, पहिलीच वेळ होती पण तरीही परमेश्वरानं त्या आत्म्याच्या सामर्थ्यात तिला इतकं प्रभावीपणे चाललं की आम्ही सर्वजण मंत्रमुग्ध होऊन गेलो। आणि माझे सासरे त्यावेळेला क्राइस्ट चर्चचे एल्डर होते, आणि मग त्यांना ते तो संदेश इतका आवडला की त्यांनी मग तिला चर्चमध्ये सुद्धा देण्याचे संदेश देण्याची संधी दिली होती। पण त्या अगोदर चर्चमध्ये जाण्याच्या अगोदर तिनं घरोघरी जाऊन ती सेवा केलेली आहे। ती असं म्हणाली नाही की मी फक्त चर्चमध्येच संदेश देईन नाव मोठं होण्यासाठी, मुळीच नाही। तिला एक तळमळ होती की मला देवाकडे अनेकांना घेऊन यायचं, आत्मे जिंकणारी अशी ओळख तिनं करून ठेवली स्वतःची। घरोघरी जाऊन ती संदेश देत असे। गुलटेकडीला वाडी नावाचं एक भाग आहे, तिथे पुष्कळ विधर्मी आहेत आणि ख्रिस्तीही आहेत। तिथे जाऊन घरोघरी जाऊन त्या लोकांच्या मध्ये तिनं सुवार्ता प्रसार केला असा की ते लोक ख्रिस्ताचे होऊन राहिलेले आहेत। हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं आहे। आणि मग ते करीत असताना ती काय करत होती हे फार महत्वाची गोष्ट आहे। ती प्रत्येकासाठी रात्री गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायची, आणि त्या लोकांसाठी तिनं उपास सुद्धा केलेले आहेत, उपास करून ती प्रार्थना करीत होती। घडत जात होती ती माझ्या समोर, जवळून मी अनुभवली ही पमा कसं परमेश्वराची सेवा करावी हे तिनं दाखवून दिलं तिच्या आचरणातून, तिच्या बोलण्यातून आणि तिच्या वागण्यामधून। आणि मग तिला मंदिरात संधी मिळाली। माझे सासरे बाबासाहेब थोरात यांनी तिला मंदिरात संधी दिली, आणि मग ज्या वेळेस तिचा तो संदेश दिला, एंटायर शेखर फॅमिली, एंटायर थोरात फॅमिली आणि इतर लोक सुद्धा आपल्या मंडळीचे हजर होते, आणि तोही संदेश
परमेश्वरानं सर्वांसाठी अतिशय आशीर्वादित केलं, मग मात्र तिनं मागं वळून पाहिलं नाही. आणि मग या सेवेला आणखी काहीतरी वजन यावं यासाठी तिनं BTH सुद्धा केलं आणि ती सुद्धा परीक्षा तिनं दिली आणि त्यातही ती उत्तम गुणांना उत्तीर्ण झाली. आणि या सर्व पिरियड मध्ये तिला एक दुखणं अगदी दुर्धर जडलं, गुडघ्यांचं. तिला उभं राहता येईना, तिला चालता येईना, असह्य वेदना तिला त्या गुडघ्यांच्या होत होत्या. आणि या गुडघ्यांच्या काही दिवस थोडस तिला तो एक डिस्टर्बन्स म्हणायला हरकत नाही तो आला होता. परंतु तिचं चित्तच ते परमेश्वरासाठी इतकं उत्कंठित असायचं की तिनं तो सुद्धा विचार आता बाजूला सारायला सुरुवात केली, नाही मी रिकामी बसणार नाही, मला प्रभूची सेवाच करायची आहे, प्रभू मध्ये मला लोकांना घेऊन यायचं आहे. आणि मग ती आता जाऊ शकत जरी नव्हती तरी तिनं अनेकांना आपल्या घरी बोलवायला सुरुवात केली. आणि मग अशा रीतीनं तिचा तो गुरुवारचा प्रार्थनेचा ग्रुप तयार झाला आणि त्यामध्ये ती बायबलचा स्टडी घेत होती. आणि परमेश्वरानं तिची ही सेवा, तिचं हे समर्पण, तिचं हे आत्म्यानं आणि खरेपणानं चालणं हे सगळं आठवलं परमेश्वरानं त्याच्या वेदीसमोर कदाचित ते आलं असावं. आणि मग मात्र या परमेश्वरानं ठरवलं तिला मी आता सन्मानित करेन. आणि मग याजक पदाचा सन्मान सुद्धा परमेश्वरानं तिला बहाल करीत तिचं गौरव केलेलं आहे. ही आमच्यासाठी फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती. आणि मग त्यानंतर आणखी एक सन्मान परमेश्वरानं तिचा केला तो म्हणजे मदर टेरेसा हा जो पुरस्कार आहे तो जो सुरू झाला, सुरू करण्यात आलेला आहे, त्याची पहिली मानकरी तीच ठरली. इतिहास घडवला त्या प्रमाणे. हा परमेश्वराचा आशीर्वाद होता तिच्यावर, कारण ती त्या परमेश्वरासाठीच फक्त जीवन जगत होती. पण हे करताना ती कुटुंबाला विसरली नाही कधी. हे जरी फेम आणि नेम तिला मिळत होतं पण आपल्या कुटुंबाची जबाबदारी तिनं कधीच टाळली नाही. ती एक उत्तम आणि प्रेमळ अशी कन्या होती आणि प्रेमळ अशी बहीण होती. आपल्या आई वडिलांच्या बद्दल भरभरून बोलायची ती की त्यांनी मला या देवाची ओळख करून दिली. आपल्या बहिणींच्या बद्दल सांगत असताना तिचा ऊर अभिमानानं भरून यायचा. माई माझी किती छान गाणी गाते म्हणून सर्व जगाला जणू ओरडूनच सांगायची. बेबीचे संदेश किती प्रभावी असतात, बेबी म्हणजे रोहिणी शेखर, हिचे संदेश किती प्रभावी असतात हे ती आवर्जून सगळ्यांना सांगायची. बायडू किती प्रेमळ आहे, किती उत्साही आणि आनंदी आहे याचही तिनं सांगणं कधी कोणाला कमी केलं नाही. प्रत्येकाबद्दल तिच्या मनामध्ये प्रेमाची आणि आदराची भावना होती. एक पत्नी आणि सून म्हणूनही ती अतिशय आदर्श अशी होती. आपल्या पतीची सेवा करण्यात ती कधी मागे हटली नाही. त्यांचंही आजारपण मोठं येऊन गेलं पण तिनं त्यांना त्याही ठिकाणी साथ दिली. कमी जास्त प्रसंग जीवनात आले पण कधी तिनं कुरकूर केली नाही. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत ही मामा उभी राहिली. आणि आपल्या कुटुंबामध्ये बाई ही तिची मोठी ऋण. या बाईंचं एकदा हे होतं म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर फेअरवेल होतं त्यांचं. आणि त्या फेअरवेलचं वर्णन ती इतकं भरभरून करत होती की जणू काही हिचंच फेअरवेल होतं. ती तिनं मला सांगितलं, अगो इतकी माणसं तिच्या त्या फेअरवेलसाठी आलेली आणि सगळेजण तिच्याबद्दल इतकं चांगलं बोलत होते की मला म्हणजे ते खूप आश्चर्य वाटलं. आणि तुला आणखी एक सांगते, तिला बक्षीस म्हणून नुसतं सोनंच सोनं आलं. मला यावरून हे समजलं की ही बाईनं किती मनापासून सेवा आपल्या सेवा कार्यात केली. हे सांगताना सुद्धा तिचा ऊर अभिमानानं भरून येत. उत्तम पत्नी, उत्तम सून ही पमा होती. ती उत्तम आई सुद्धा होती. आईचं कर्तव्य तिनं कधी सोडलं नाही. त्या बिट्टूवर या देवाच्या वचनाचे संस्कार व्हावे, देवावरचा विश्वास वाढावा म्हणून आपल्या गाण्याच्या ग्रुप बरोबर ती ज्यावेळेस मंदिरात यायची त्यावेळेस तबला त्यालाच वाजवायला सांगायची. अशासाठी नाही की त्या बिट्टूचं सगळ्यांनी कौतुक करावं की बिट्टूचं नाव मोठं व्हावं, अशासाठी
की या बिट्टूवर बाळपणापासून देवाचे संस्कार व्हावे. तसंच पिंकीच्या बाबतीत सुद्धा, पिंकी लग्नाच्या आधी बँगलोरला कामाला होती आणि त्या वेळेला काय झालं, तरुण आहे, तरुण मुलं असतात, आई वडिलांना नेहमीच काळजी असते देवामध्ये आहेत की नाही, आणि ती घरापासून दूर असल्यामुळे हिला ती काळजीच. आणि त्यामुळं एकदा काय झालं, ती मला सांगत होती, आम्ही चर्चमध्ये भेटलो आणि ती मला साक्ष सांगायची, भली तिचं आवड ही साक्ष आहे तिची, ती मला सांगत होती, अगं काल ना मला खूप अस्वस्थ झालं अशासाठी की पिंकी बायबल वाचते की नाही, प्रार्थना करते की नाही, हे मला काही समजतच नव्हतं. मग मी आपलं माझ्या हक्काच्याच माणसाकडे गेले, तो माझा देवा, त्याच्याशी मी प्रार्थना केली, गुडघ्यावर येऊन रडून प्रार्थना केली की प्रभू तू मला दाखव. मी तिला विचारलं तर ती होच म्हणे, आणि पुन्हा मला ती करते की नाही हीच शंका माझ्या मनात राहील, हे तूच मला दाखवायचं परमेश्वरा. पिंकी बायबल वाचते का, प्रार्थना करते का, इतकं तिला आपल्या मुलांच्या विषयी असं वाटत असायचं की त्यांनी देवामध्येच वाढलं पाहिजे आणि चाललं पाहिजे. आणि मग माझी प्रार्थना करून झाली आणि मी अशीच बसले खाली, तर त्यावेळेलाच माझ्या फोनची रिंग वाजली आणि तिकडनं पिंकीनं मला विचारलं, आई पौलाच्या पत्रामध्ये हा शास्त्रपाठ मला कोणत्या पत्रामध्ये सापडेल मला सांगतीस का. बघा, परमेश्वरानं त्याच क्षणी तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. ती स्वतः देवात राहणारी होती आणि म्हणून तिची बाळ सुद्धा देवामध्ये वाढली. फक्त बाळच नाही हो, कोमल, तिची सून, तिच्याबद्दलही भरभरूनच बोलणं, ती संदेश देते, ती देवाचं वचन सांगते, असं सुद्धा तिने मला आवर्जून सांगितलं. बिट्टू संदेश देतो माझा, हे सुद्धा तिनं अभिमानानं तिचा ओर नेहमीच भरून आला. उत्तम आई सुद्धा ती होती आणि ती चांगली मैत्रीण सुद्धा होती. अनेक मित्र मैत्रिणी तिनं जोडले, तिचा मित्र परिवार हा संग्रह अतिशय प्रचंड. सर्वांशी ती प्रेमानं आणि आदरानं बोलायची आणि प्रत्येक वेळी तिच्या मुखामध्ये देवाचं वचन मात्र कायम असायचं. अशी ही प्रभूची प्रेमळ सेविका, अशी ही परमेश्वराला संपूर्ण जीवन समर्पित करणारी ती देवाची सेविका. आणि या सर्व समर्थ प्रभूच्याच सहवासात सदैव नांदणारी ही सेविका, अशा रीतीनं माझ्या समोर ती घडत गेली की परमेश्वरानं तिचा सन्मान हा केला, तो आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर केलेला आहे, आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे. अशी ही माझ्या डोळ्यासमोर घडत गेलेली आणि परिपूर्णतेला पोचलेली अशी ही पम. जरी आज आपल्यामध्ये शरीर रूपानं नसेल ती, परंतु आमच्या अंतःकरणामध्ये सदैव ती आहे. तिनं दिलेली शिकवण, तिनं दिलेली ती सेवा, तिनं केलेली सेवा आणि तिचा तो आदर्श ती आमच्या सर्वांच्या पुढे ठेवून गेलेली आहे. खरोखर परमेश्वरानं ही अशी पमा, अशी सेविका, अशी आई, अशी मैत्रीण, अशी पत्नी आणि अशी सून आणि अशी देवाची सेविका आम्हाला लाभू दिली, म्हणून त्या परमेश्वराला आपण सर्वजण धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. त्या परमेश्वराचा धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. सर्व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला. आमेन, आमेन. किती झालं दादा? धन्यवाद सौ आनंदात आहे. खरोखर रेव्हरंड सौ रागिणी जीवन यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण परमेश्वराला अर्पण केलेला होता. स्तोत्र क्रमांक 1 मध्ये जो पुरुष धन्य त्याच्याबद्दल जे म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी स्त्री असं म्हटलं, ते सगळं वर्णन रेव्हरंड सौ रागिणी शेखर यांना लागू आहे. म्हणजे वचन असं होईल, जी स्त्री दुर्जनांच्या मसलतीनं चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमते, त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन करते, ती धन्य. केडगाव येथील मुक्तिमिशनच्या शाळेच्या मुख्याध्यापिका
सर्व मालविका आघाडी यांनी अनेक वर्ष सर्व रागिणी शेखर यांच्याबरोबर कार्य केले आणि त्या कार्यामध्ये त्यांना साथ देत असताना त्यांच्या प्रकाशाने एक गोष्ट लक्षात आली की ख्रिस्तासाठी आत्मी जिंकणे ह्याला रेव्हरेंड सौ रागिणी शेखर यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वात अधिक प्राधान्य दिलं होतं आणि अशा प्रकारे निर्णया प्रचार सभामध्ये जाताना स्वार्थ प्रसार सभामध्ये जाताना त्या आवर्जून ह्या ज्यांना अजूनही ख्रिस्ताची ओळख पटली नाही अशा लोकांना आवाहन करीत असत आणि त्यांना तसा प्रतिसादही मिळत असे आणि याबद्दलचे अनुभव आता आपल्याला सौ आघाडी सांगते. नमस्कार. प्रेज द लॉर्ड. मी मिसेस मालविका आखाडे. शब्दांनाही कोडं पडावं अशीही काही माणसं असतात. किती आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. मला कधीच वाटलं नाही की आपल्या सर्वांवर अशी वेळ येईल की आपण सर्व मिळून आपली जी प्रिय शेखर आंटी आहे तिच्या जीवनाबद्दल परमेश्वराची उपकार स्तुती करू किंवा तिचं जीवन जे आहे ते आपण सेलिब्रेट करू असं मला कधीही वाटलं नव्हतं. परंतु परमेश्वराच्या समयाबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊ. शेखर आंटीबद्दल काय बोलू. बोलण्यासारखं पुष्कळ काही आहे पण काय बोलावं हेच सुचत नाही. आपणा सर्वांना तिचं जीवन माहीत आहे. फक्त बाणावडीसाठी ती आशीर्वादित होती असं नव्हे तर पुण्यासाठी आणि मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती जणू पावलाप्रमाणे एक सुवार्थिक होती. तिची सेवा सर्वांनाच माहीत आहे. परमेश्वराच्या वचनाचा चालता फिरता गुगल मॅप होते. वचनाचा गाढा अभ्यास होता. कधीही मला एखादं वचन आठवलं नाही किंवा त्याचा रेफरन्स सापडत नसला की लगेच मी तिला फोन करत असे आणि त्याला वेळ काळ काहीही नसे. कधीही तिला फोन केला तरी शेखर आंटी लगेच तो फोन घ्यायचा आणि कुठल्याही प्रॉब्लेमसाठी प्रार्थनेद्वारे तिच्याजवळ त्याचं उत्तर असायचं. मला आठवतं तिच्या दोन्ही गुडघ्याच्या ऑपरेशनच्या वेळी मी तिकडे इलेक्स हॉस्पिटलला जात होते. स्वतः किती पण दुःखामध्ये त्या वेदनेमध्ये असताना देखील ती दुसऱ्यांची विचारपूस करायची, त्यांच्यासाठी प्रार्थना करत असायची आणि सतत दुसऱ्यांचा विचार करायचे. मी नेहमीच गुरुवारच्या प्रार्थनेला जात असे. कितीतरी विधर्मी लोकांना परमेश्वराच्या राज्यात आणून त्यात वाढवण्यासाठी ती उत्तेजन देत होती. त्या विधर्मी लोकांचा परमेश्वराचं वचन सांगून त्यांचे बाप्तिस्मे केल्यानंतर तेवढ्यावरच थांबून राहत नव्हते तर त्यांची वाढ कशी चालू आहे किंवा विश्वासामध्ये ते किती खोल रुजत आहे याचा आढावा देखील ती घेत असायची. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तिला वचन सांगण्याची संधी मिळत असायचे आणि पुष्कळ वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी मी तिच्याबरोबर जात होते. परंतु नंतर शाळेची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर मी तिच्याबरोबर जाऊ शकलेच नाही. माझं कुठल्याही ऑफिसचं जरी काम असलं, जिल्हा परिषदेचं काम असलं की मी लगेच तिला फोन करून सांगायचे आणि फोन करून ती माझ्यासाठी प्रार्थना करायची आणि ते काम झालंच म्हणून समजायचं. अगदी 8 मे रोजी मला तिचा फोन आला आणि आम्ही दोघी बराच वेळ फोनवरती बोलत होतो. तिचा आवाज थोडा खोल गेला होता, जड वाटत होता, परंतु तरीही ती मला सांगत होती की या दिवसामध्ये या करोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये किती स्थिर राहिलं पाहिजे आणि तिचा जो प्रार्थनेवरचा जो दृढ विश्वास होता
त्या ती खूप बळकट अशी होती आणि सियोन प्रार्थना मंडळामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल शेखर आंटी आणि पोळ आंटी या दोघीजणी सांभाळत होत्या. दीपस्तंभाप्रमाणे तिचं जीवन या ठिकाणी होतं. मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसे जगला हे जास्त महत्त्वाचं आहे आणि शेखर आंटी कशी जगली हे आपण सर्वांनाच ठाऊक आहे. प्रार्थनामय जीवन, आत्मे जिंकणारे जीवन, कायम गरजवंतांना मदत करणारं असं तिचं जीवन होतं. माझ्यावर आणि माझ्या घरातील सर्वांवर, माझ्या दोन्ही मुलींवर मनापासून प्रेम करत असायचे. आवर्जून फोन करून सर्वांची विचारपूस करायचे. खूप सांगावेसे वाटते परंतु वेळेची मर्यादा आहे म्हणून जास्त काही बोलू शकत नाही. परंतु तिच्या जाण्याने जरी आम्हा सर्वांना दुःख झालेलं आहे, वेदना झालेल्या आहेत, तिच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झालेली आहे, पण तरीही मी अतिशय खात्रीनं आणि विश्वासाने सांगते की स्वर्गामध्ये तिचं स्वागत स्तेफनाप्रमाणे झालं असणार. येशू ख्रिस्त स्वतः तिच्यासाठी उभा राहून स्वर्गामध्ये तिचं स्वागत केलं असणार. आणि शेखर अंकल, पिंकी, बिट्टू आणि पूनम आणि संपूर्ण परिवार यांना मी आश्वासन देते की आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करू. तुम्ही सर्व आमच्या सोबत आहेत. आणि शेवटी पाऊल म्हणतो तसं तिचं जीवन होतं. तिमथ्याला दुसरे पत्र याचा 4 आणि 8 वचन, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे येणे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. आणि म्हणून तिच्या या आशीर्वादित जीवनाबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. धन्यवाद सौ आकाडे मॅडम. खरोखर रेव्हरेंड सौ रागिणी शेखर यांनी आपलं संपूर्ण जीवन ख्रिस्ताच्या कार्यासाठी वाहिलं, त्याचा अनुभव आपल्याला मिळाला आणि या अनुभवातनं आपणही ते कार्य पुढे नेण्यासाठी त्यांची साथ दिलीत आणि त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेतला. आपलंही योगदान हे न विसरता येण्यासारखं आहे. आमच्या मंगलचिंतन या मासिकातून मनन लिहित असताना रेव्हरेंड रागिणी शेखर यांनी आत्मे जिंकण्याबद्दल अनेक वेळा आवाहन केलेलं आहे आणि त्याची का गरज आहे तेही समजावून सांगितलेलं आहे आणि त्याला प्रतिसादही अनेक लोकांनी दिलेला आहे. अनेक आत्मे त्याच्यामुळे प्रभूकडे आणले आणि हे अतिशय महत्त्वाचं कार्य हे त्यांच्या जीवनात त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या जीवनातील अनेक प्रकारची कार्य आहेत परंतु प्रभूसाठी आत्मे जिंकणं हे अतिशय कठीण दुर्बोध असं काम त्यांनी व्यवस्थितपणे सुनियोजितपणे करून दाखवलं. अर्थात या कार्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद, परमेश्वराची प्रेरणा त्यांच्या पाठीमागं होती यात काही शंका नाही. श्रीमती जयंती पोळ आणि रेव्हरेंड सौ रागिणी शेखर यांनी एकत्रपणे प्रभूची सेवा दीर्घकाळपर्यंत केली आणि या सगळ्या सेवेच्या संदर्भातले त्यांचे अनुभव आता त्या आपल्याला सांगतायत. आपण ते ऐकूया. प्रभूला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. आपल्या सर्वांस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रीतीचा सलाम. आज आपण कशासाठी या ठिकाणी जमलो आहोत आपल्या सर्वांस ठाऊक आहे. ही शोकसभा नाही तर जादासीने आयुष्यभर तरुणपणापासून ते श्वास आपल्या जीवितांच्या
भूमीवर असताना तोपर्यंत तिने प्रभूची सेवा केली आणि सेवा करून तिने आपली जीवित यात्रा संपवली आणि आपला आत्मा जो आहे तो आता प्रभूकडे आहे, तो सुरक्षित आहे। आणि म्हणून मी एक वचन वाचते, प्रगटीकरण 7:9-10 असं दिलेलं आहे। योहानाने पाठीमागे वळून पाहिले, तो पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आणि न मोजता येणारा असा समुदाय त्यांना दिसला। आणि मग तो म्हणाला, प्रभू हे कोण आहेत? यांच्या हातामध्ये झावळे आहेत आणि ह्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्तुती करीत आहेत। तेव्हा त्यापैकी 24 वडिलांपैकी एक वडीलजन उठला आणि म्हणाला, पहा ज्यांनी आपली वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलेली आहेत हे ते लोक आहेत। देवाचा मंडप त्यांच्यावर विस्तृत करण्यात येईल आणि ते भुकेले असणार नाहीत, तान्हेले असणार नाहीत, तर देव त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकील आणि जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याकडे तो घेऊन जाणार। प्रियानो, आज ही दासी माझी ननंद आणि रागिनी शेखर, ती माझी ननंद होती परंतु ख्रिस्त येशूमध्ये माझी बहीण होती। माझ्या प्रियानो, आज तिने या जगाची जरी यात्रा संपवली असेल पण तिच्या आठवणी आयुष्यभर हृदयामध्ये राहणार आणि राहिल्याशिवाय राहणार नाहीत। माझ्या प्रियानो, आज या दासीने तरुणपणापासून ते आत्तापर्यंत जाऊपर्यंत अनेक स्त्रियांना घडवले, निस्वार्थपणे रात्रंदिवस सेवा केली, विधर्मी स्त्रियांना प्रभूकडे आणलं आणि अतिशय अंतकरणापासून तिने सेवा केली। खरंच मला आठवतं की कुठंही देवाच्या मीटिंगला किंवा प्रभूच्या सेवेला निघत असताना आम्ही दोघीजणी जात होतो बरोबर। कित्येक वर्ष आम्ही दोघींनी बरोबर सेवा केली आणि मी बघत होते की आपल्या पतीची, आपल्या मुलाबाळांची, खाण्यापिण्याची, घरची सर्व जबाबदारी, स्वच्छता आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून नंतरच ती घराच्या बाहेर निघायची। हे आहे पवित्र शास्त्राप्रमाणे वागणे। आणि म्हणून माझ्या प्रियानो, मला एक आदर्श ठेवून ती माता गेलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ती माझी ननंद होती हा भासच केव्हा झाला नाही। आणि खरंच माझ्या बहिणींनो, माझ्या प्रियांनो, आज मला तिची आठवण येत आहे। दादांच्याबद्दल मला फार अतिशय आनंद वाटतो, अभिमान वाटतो की त्यांनी आपल्या पत्नीची सेवा आजारी असताना केली आणि सेवेमध्ये त्यांना भरपूर पाठिंबा दिला, मुलांनी त्यांची भरपूर काळजी घेतली, वाटेल तसं त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टींचा पुरवठा केला। माझ्या प्रियांनो, माझीसुद्धा काळजी घेत असताना माझी बहीण माझ्या हातात हात घ्यायची, पायऱ्यावर चढताना टेका द्यायची आणि संदेश संपल्याच्या नंतर प्रोत्साहन द्यायची, आम्ही एकमेकीला प्रोत्साहन देत होतो। एक क्षणभर जेव्हा हा भयानक असा बातमीचा धक्का बसला तेव्हा मला एक मिनिट असं वाटलं की माझा आधार तर तुटला नाही ना। खरंच मला अतिशय वाईट वाटलं आणि आजही मी त्या गोष्टींचा विचार करत आहे। माझ्या प्रियांनो, ही बहीण, अशी बहीण मिळणार नाही मला। ननंद असताना देखील आध्यात्मिक जीवनामध्ये कधी अभिमान नव्हता तिला, तिने माझ्यावर फार प्रेम केलं, कधी तो ननंदपणाचा अधिकार माझ्यावर गाजवला नाही। माझ्या प्रियांनो, आज मी प्रभूला धन्यवाद देते, तिच्या पावलावर पाऊल चालत असताना प्रभूने आपल्या सर्वांना शक्ती द्यावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा बिट्टू, दादा, पिंकी, पूनम हे सर्व माझं समाधान करत होते आणि मला बोलत होते की तू काळजी करू नको, बाहेर जाऊ नको, टेन्शन घेऊ नको, तेव्हा माझ्या मनाला फार आधार वाटला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिट्टू मला म्हणाला की मामी, मम्मी ना स्वर्गामध्ये पांढरा झगा घालून प्रभूच्या समोर स्तुती करत आहे। प्रभूला मी धन्यवाद देते की ही मोठी आशा ह्या लेकरांना प्रभूने दिलेली आहे आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते। माझ्या प्रियानो, त्याच क्षणाला मला वाटलं की माझ्या देवाने, माझ्या प्रभूने या फॅमिलीचं सांत्वन केलेलं आहे। प्रभू त्यांना आशीर्वादित करो आणि जगताप कुटुंब
आणि आढाव कुटुंब सोनवणे कुटुंब आणि सर्व शेखर परिवार यांचं सांत्वन करून प्रभू त्यांना आशीर्वादाची बरसात करो ही प्रभूकडे मी प्रार्थना करते. धन्यवाद. धन्यवाद पोळते. खरोखर रेव्हरेंड सो रागिणी शेखर यांनी अनेक महिलांना घडवलं, त्यांना तयार केलं प्रभूच्या सेवेसाठी आणि हे त्यांचं कार्य महान आहे. त्यांच्या जवळीला आपण होतात, आपल्या दोघींच्यासाठी अनेक ठिकाणी साक्ष दिली जात आहे की या भगिनींनी आम्हाला पवित्र शास्त्राचं अतिशय उत्तम असं शिक्षण दिलं. परमेश्वर निश्चितच या आपल्या कार्याची नोंद घेणार आहे आणि त्याचं योग्य ते पारितोषिक आपल्याला देणार आहे. होय, सर रागिणी शेखर, रेव्हरेंड रागिणी शेखर यांनी आपल्याला घडवलं असं अभिमानानं सांगणाऱ्या अनेक महिला आहेत आणि त्यापैकी आज आपल्यामध्ये प्राजक्ता राठोड या उपस्थित आहेत आणि त्या आपलं मनोगत आता व्यक्त करते. प्रेस द लॉर्ड. रेव्हरेंड रागिणी शेखर यांच्याबद्दल अशा प्रसंगी मला बोलावं लागेल हा कधी मनात विचारच केला नव्हता. रागिणी शेखर ह्या माझ्यासाठी पमाताई अशा होत्या. माझी त्यांची ओळख 2000 साली माझ्या पतीचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी त्यांच्या जास्त जवळ आले आणि त्यानंतरच मी त्यांचे बायबल स्टडी शुक्रवार आणि गुरुवार मी माझी मुलगी शानू आणि माझे पती आम्ही तिघही मिळून त्यांची बायबल स्टडी अटेंड करत होतो आणि त्यातूनच ती बायबल स्टडी करता करता देवाने अशी प्रेरणा दिली की 2004 साली पमाताईंनी आम्हाला बुडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आम्हा तिघांनाही तयार केलं आणि 2004 साली आम्ही तिघांनी बुडून बाप्तिस्मा घेतला. पमाताईबद्दल किती सांगावं आणि काय सांगावं हे कमीच आहे आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे त्यांची सेवा ही जास्त करून महिलांमध्ये होती. महिलांमध्ये त्या आणि पोळ आंटी ह्या दोघी मिळून अगदी सख्ख्या बहिणीप्रमाणे त्यांनी ही सेवा केलेली आहे आणि विशेष करून अनेक विधर्मी महिलांना त्यांनी देवाच्या मार्गामध्ये आणलेलं आहे आणि देवाच्या मार्गात त्यांनी चालवलेलं आहे. जिवंत देव काय आहे, तो किती सर्वसमर्थ आहे ह्याची महती त्यांनी त्या महिलांना आणि त्या मुलींना करून दिली. खरंच प्रियांनो, ज्यांनी पाहिली त्यांची सेवा, ते घर त्यांचं कमी पडत होतं इतके लोक त्या घरामध्ये ती बायबल स्टडी ऐकण्यासाठी आणि त्यांचं वचन ऐकण्यासाठी आणि देव काय बोलतो आहे हे ऐकण्यासाठी अगदी त्यांच्या ते जुनं घर होतं आणि त्यांच्या पायऱ्यांवर अनेक लोक बाहेरही इतकी गर्दी असायची आणि मी माझ्या नातवाला पण घेऊन जाऊ लागले काही वर्षानंतर आणि त्यालाही आवडू लागलं की वचनामध्ये ऐकण्यासाठी आणि सर्वजण गेले तरीही तो त्यांना हट्ट करत असेल की पमाजी तू माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्यासाठी प्रार्थना कर, त्याचा फोटोही आहे माझ्याकडे. खरंचच पमाताईचं किती सांगावं आणि किती नाही हे तेवढंच कमी आहे. माझ्यासाठी माझं इन आणि आऊट हे त्यांना सगळं माहिती होतं. माझ्या कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम त्यांनी मला वेळोवेळी देवाच्या वचनाद्वारेच केलेला होता. देवाचं वचन काय बोलतं हे बघ, इथं काय बोलत आहे देव आणि त्याप्रमाणे तू वाग. आणि तेव्हापासूनच माझ्या जीवनामध्ये अनेक बदल घडले. त्यांनी उत्तम असं मार्गदर्शन मला केलं. माझ्यामधल्या ज्या सुप्त गुण होते ते त्यांनी बाहेर काढले. सूत्रसंचलन, वचनाची सेवा, चांगली वर्शिप घेणं, वेळोवेळी त्या मला वर्शिप लीडर बनवत असत आणि मी अनेकांना वर्शिपद्वारे प्रभूचं वचन सांगत होते. खरंच देवाच्या नावाला गौरव देते की आज खरंच जे काही मी आहे, जे काही वचनामध्ये वाढलेली आहे, जे माझे प्रॉब्लेम्स होते ते आज खरंच पमाताईमुळे मी देवाच्या जास्त जवळ आले. आणि जेव्हा माझे प्रॉब्लेम्स असायचे ज्या वचनातून पमाताई बोलत होत्या त्याच वचनामध्ये मी सकाळी जेव्हा जॉईस मेअरचा ऐकायचे तेव्हा तेच वचन जॉईस मेअर सांगायच्या. रविवारची भक्ती जेव्हा पाळक पास्टर महाडकर त्याच वचनातून बोलायचा, म्हणजे तीनदा देव माझ्याबरोबर बोलत होता आणि त्याची सुरुवात पमाताईपासून व्हायची. आणि खरंचच मी त्या बहिणीचे इतके आभार मानते की माझ्याकडे शब्द हे कमी आहेत. मी त्यांच्याबरोबर सातारा, कल्याण, नाशिक आणि केडगाव
दौंड ह्या ठिकाणी सेवेसाठी गेले होते आणि खरंच इतक्या बहिणींनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे. इतक्या बहिणी त्यांना रात्री एक एक वाजेपर्यंत, दोन दोन वाजेपर्यंत प्रश्न विचारायच्या आणि ती प्रश्नांची देवाणघेवाण आणि कसं जगामध्ये वागावं त्यांचे प्रॉब्लेम्स आणि प्रार्थनेद्वारे वचनाद्वारे त्या सगळ्या गोष्टी ह्या सांगत होत्या. तसंच जेव्हा शांतिदीप ट्रस्टचे जे कार्यक्रम होत असत डिसेंबर महिन्यामध्ये, त्या त्यांच्या खर्चाने त्या मुलींना सगळं ड्रेस, तो नाच बसवणं आणि तो सगळं काय ह्याच्यामध्ये पहिला नंबर मिळवणं हे केवळ त्यांचे परिश्रम होते. देवाप खरंचच त्या बहिणीला, बहिणीची सेवा देवाने आशीर्वादित केलेली आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्यांना भेटणार आहोत. प्रेस द लॉर्ड. थँक्यू प्राजक्ता. खरोखर आज तुमचं मनोगत ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे अलौकिक कार्य परमेश्वरानं त्याच्या सेविका रेव्हरेंड साहेब रागिणी शेखर यांच्यातर्फे घडवून आणलं ते अतुलनीय असं आहे. हे कार्य असेच यापुढं चालवण्याची जबाबदारी आता तुमची आहे आणि तुम्ही आणि अन्य सर्व महिला या निश्चितपणे ते कार्य पुढे न्या आणि प्रभूसाठी आणि त्याच्या सेवेसाठी नेहमीच तयार राहा अशी आशा आम्ही व्यक्त करतो. माणसाचा जीवनात कुठलीही समस्या असली तरी तिचं निवारण केवळ प्रभूच्या वचनाद्वारेच होऊ शकतं असा रेव्हरेंड रागिणी शेखर यांचा ठाम विश्वास होता आणि त्याचा अनुभव सर स्मिता रॉड्रिग्स यांनीही घेतला. गेल्या 3 वर्षाच्या काळात त्यांच्या सान्निध्यात त्यांनी अनेक क्षण घालवले आणि त्याबद्दल आपलं मनोगत त्या अशा प्रकारे व्यक्त करीत आहेत. प्रेज द लॉर्ड एव्हरीवन. आय थँक लॉर्ड फॉर आंटी शेखर्स लाईफ. आय नो आंटी शेखर फ्रॉम आय न्यू आंटी शेखर फ्रॉम पास्ट 3 इयर्स. आंटी शेखर वॉज समन हु वॉज who taught us many things, me, for me and my husband. She was a blessing. Auntie Shekhar was introduced by one of my auntie to us, and since then it was like a different bond what we shared with each other. Auntie Shekhar was the one who showed us how we should be growing in our prayer life, how should we be handling the ways, day-to-day things in a biblical way. And I learned so many things from Auntie, so many. When I first met Auntie, I was in a big trouble. I didn't know what to do. We went to Auntie Shekhar's place thinking that she will pray and everything will be fine. But it was not the case. Auntie heard our problem. First question she asked, do you all pray? Do you all read the word? And we were like, yeah, we read, we pray. Then she said, if you all are praying, these things should not happen to you. Then she said, discipline yourself, read the word every day. And God will work in your life. Read the word, pray. Both you and your husband has to pray together. And things will work in your life. God is watching. God needs discipline. God needs your obedience. And that's what He needs. And we were so desperate. We heard what Auntie said. We came home and we said, okay, when nothing is working, let's pray. We both started getting up at 4 o'clock as Auntie told us. Started praying together. And within a month's time, things started changing in our lives. Till it's been 3 years now we have been praying, and that discipline what Auntie got us in our life is still continuing. We have become so close to the Lord and we started depending on the Lord. It was God's decision, it was God's will what He had to bring Auntie in our lives, and Auntie had to show us the way. Auntie always told me that मी देवाची दासी आहे, मला माझं हे काम आहे लोकांना येशूचा मार्ग दाखवणं. आणि इट हॅपन मेनी टाइम्स लाईक आय हॅव
troubled auntie in the middle of the night, and I said, auntie, my daughter is not feeling well. Auntie, this thing is happening. And auntie never ever grumbled once also. She was always so helpful. She was always so kind. She never said anything bad, like, why you disturb me from my sleep? She every time got up and she said, beta, kaju na kukuru. Mi pratna karte tujhe se. And auntie made sure, just not like for the sake of praying, she'll pray and she will forget, no. She will make sure that she'll call and inquire about what happened, how is the situation, how is the health. Every time she will inquire. And then it happened, like, I started going to auntie's place for Bible study. In those few days, I learned so many things from auntie. Auntie taught me how to be disciplined, how to grow in the Lord. Every time any situation came in the life, I called auntie. Auntie, I'm so disturbed. I don't know what to do. And auntie knew what solution is there. Auntie knew which verse she has to tell me and where I have to find my answer. Auntie's Bible, I always used to look at auntie's Bible. It was into pieces. And I used to say, auntie's Bible is like, you know, she must have read it so many times. She knew, auntie, this is where you'll find this verse in the Bible. And she used to tell me, open this page and read, you'll find your answer. Open this scripture and you'll find your answer in that. And I used to be so amazed with her, the way she used to guide me. And I used to say, Lord, make me like Auntie Shekhar, how the way she is growing in the, she knows about the word, how she knows about you, so many things about you, Lord. And I always used to admire auntie. The day when the news came that I saw the post on Facebook that auntie's oxygen level is gone down. And for me, I knew nothing is going to happen. Auntie is going to be fine, because I never in my dream I thought that this thing will happen. And I prayed for auntie. And I got a video from somewhere, because someone in my family was infected and they had the oxygen level was going down, and I had this video with me which said that you do these exercises and your oxygen level will go high. I forwarded that to auntie and I said, auntie, you're going to be fine. I'm praying for you. And within a few minutes, I got this message from auntie's daughter-in-law saying that auntie is no more. For a few minutes, I was not in my senses. I didn't know what went. I was like, no, this cannot be right. This cannot happen. This is not true. But it was God's will. It was, and few, I was so very disturbed. I was so very shattered. I didn't know what to do, because she was my spiritual mother. She was the one whom I every time went for my answers, for my questions. She was the one who explained me things so nicely, like her own daughter she treated me. I never used to call my own mother. But those many times I used to speak with auntie. And I used to speak and everything I used to share with auntie. And that day was, I don't know what, but it was so sad. It was so bad that I couldn't get over it. And it's still very difficult for me. It's still very, very difficult for me to explain, because every time I have any question, every time I have any problem, I think of Auntie Shekhar. And I still look at my phone every day. I still look at my old messages with her, the conversation with her, thinking that now my phone will ring. And now Auntie Shekhar, I'll hear Auntie Shekhar. I know that night I couldn't sleep properly. But something was going on in my head, which I know my Lord, the Holy Spirit told me that she is in the safe hand now. She is in the best place. And the same one verse which came in my mind, which was the Lord must be waiting, which came in my head that the Lord must be waiting near the gate with his arms open for Auntie Shekhar, and must have said, well done, my faithful, good and faithful servant. You did the best job in this world. I know auntie guided so many people.
And when I used to go to auntie's place, there were so many people there at auntie's place. Or she'll be receiving calls. People will be asking for prayers. Auntie lived a life where she was an example. She was an example. And I really thank God for her beautiful life. I thank God. All glory and honor to His name. Thank you, Sister Rodriguez. खरोखर प्रेषित पौल ज्याप्रमाणे म्हणतो तसं सुवेळी किंवा अवेळी प्रभूच्या वचनातून बोध करण्यासाठी रेव्हरंट सर रागिणी शेखर नेहमीच तयार असतात. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे पवित्र शास्त्राचं वचन कुठलं वचन कुठं आहे हे त्या चटकन नेमकेपणाने सांगत असत. त्या जणू काही चालता बोलता कॉन्कर्डन्स किंवा स्थलदर्शक कोश अशा होत्या. आणि हे त्यांच्या पवित्र शास्त्राच्या गाढ अभ्यासाचंच द्योतक आहे. आपल्या समाजातील ज्येष्ठ कवी रमण रणदिवे यांचा आणि शेखर कुटुंबियाचा अतिशय जवळचा संबंध होता. त्यांचा अतिशय घट्ट नाता होता आणि ते आता आपल्या मनोगतात त्याबद्दल काय बोलतात ते आपण ऐकूया. आज मी रागिणी शेखर यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे रागिणी म्हणजे आपल्या सर्वांची पमा. खरं तर ती माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान असल्यामुळे आमचं बहीण भावाचंच नातं होतं आणि अजूनही ते आहे. ते आपल्यातून अशा अकाली निघून जाईल पमा हे आपलं कुणालाच वाटलं नव्हतं. परंतु मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे, प्रत्येकाला जायचंच आहे. पण ह्या महामारीमध्ये आपल्या खूप जवळचे लोक आपल्याला सोडून गेले त्याचं मनस्वी दुःख व्यक्तिगत मला तर आहेच पण आपल्या सर्वांना आहे. खूप जवळची माणसं आपल्याला सोडून गेली आणि पमाच्या विषयी मला एक फार मोठा अभिमान होता की ती देवाच्या सेवेत अनेक वर्ष होती आणि छान संदेश द्यायची. आणि मी तिला 2-3 वेळेला आमच्या घरी प्रार्थनेसाठी बोलावलं होतं आणि नेमकं पहिल्या वेळेला माझी पत्नी बीना हिचे पाय खूप दुखत होते. सगळी प्रार्थना झाल्यानंतर बीनाने तिला सांगितलं अगं पमा माझे पाय खूप दुखत आहेत. तर प्रार्थना सगळी झाल्यानंतरही तिने त्या गुडघ्यावर हात ठेवून 5-10 मिनिटाची प्रार्थना केली आणि तिचा विश्वास एवढा दांडगा होता बीनाचाही आणि पमाचाही. त्या विश्वासाने दुसऱ्या दिवशी बीनाचे पाय दुखणं थांबलं. तेव्हापासून आमचा सर्वांचाच पमाच्या प्रार्थनेवर तिच्या धार्मिकतेवर खूप विश्वास बसला. आणि त्यानंतर 2-3 वेळा आम्ही घरी तिची प्रार्थना ठेवली, अनेक लोकांना बोलावलं. ती बायबलमधल्या वचनांवर अतिशय छान बोलायची, तिचा अभ्यास चांगला होता. पुढे तिने थिओलॉजीचा अभ्यास केला आणि रीतसर तिने पाळत पदाची दीक्षा घेतली. खूप छान ते बोलायची आणि मूळचा स्वभाव मूळची मनोवृत्तीच अतिशय धार्मिक असल्यामुळे अतिशय ती धार्मिक होती, सर्वांना धरून होती. आताचा काळ हा असा आहे की प्रत्येकजण भौतिकवादाच्या विळख्यात अडकलेला आहे आणि आजकाल आपण पाहतो की नव्या वातावरणामुळे नात्यांचा नकाशा असा विस्कटून गेलेला आहे. त्यातही काही माणसं अशी असतात की ती आपल्या माणसांना धरून राहतात. माझं पेपरमध्ये कुठं काही वाचलं किंवा एखादं गाणं तिने ऐकलं की मला आवर्जून ती फोन करायची, अरे दादा खूप छान तू लिहिलेलं आहे, खूप छान तू गायलेलं आहे आणि आम्हाला तुझं फार अभिमान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचे पती म्हणजे अरविंद आपला बबू ह्या शेखर घराण्याशी आणि सोनावणे घराण्याशी आमच्या
ऋणानुबंध खूप वर्षांपासूनचा आहे. म्हणजे पमाचे वडील हे आमच्या दादांकडे यायचे पंचावरला जुन्या घरी आणि बराच वेळ गप्पा मारत बसायचे. तर असा सोनावणे किंवा आढाव कुटुंब किंवा शिखर कुटुंब हे सगळं रणदिवे कुटुंब हे एका फॅमिली असल्यासारखं कुटुंब असल्यासारखे आम्ही एकमेकांच्या जवळ होतो. जरी आम्ही फारसे भेटत नसलो तरी फोनवरनं एकमेकांची ख्याली खुशाली आम्ही विचारत होतो. पूर्वीची माणसं अशीच होती की ती एकमेकांना धरून होती, एकमेकांच्या मनात प्रेमळपणाची नदी वाहत होती. ती माणसं फार श्रीमंत नव्हती पण मनाने फार मोठी होती. आणि ह्या सगळ्या सोनावणे भगिनी अतिशय धार्मिक आणि अतिशय छान संदेश देणाऱ्या पुढे त्यांनी नावलौकिक मिळवला. आणि पमानी तो मानोडीमध्ये प्रार्थना सभा सुरू केल्या आणि अनेक विधर्मी स्त्रिया तिच्याकडे यायच्या, त्यांना ती शास्त्रातून काही वचन सांगायची आणि इतक्या लवकर ती जाईल असं आम्हाला वाटलं नाही. जेव्हा आम्हाला कळलं की ती गेली तेव्हा खरोखर आम्हाला मनस्वी दुःख झालं. माणसे मरते असतात पण त्यांनी उच्चारलेला जो शब्द आहे त्या प्रत्येक शब्दाला अभिजात शब्दांना चिरंजीवनाचं वरदान लाभलेलं असतं. खरं म्हणजे मानवी जीवनातील अपरिहार्य प्रश्नांची कठोर समंजस जाण आणि क्षणाच्या संचितावर सिद्धांताचं दडपण येऊ न देणारी नितळ प्रामाणिकता परमेश्वराच्या न्यायालयासमोर सुद्धा वाखाणली जाते. तसंच पमाबद्दल म्हणता येईल की अतिशय धार्मिक मनोवृत्तीची ही आमची बहीण खूप लवकर गेली, त्यामुळं सर्व समाजाचंच एक फार मोठं नुकसान झालेलं आहे असं मला वाटतं. मृत्यू माणसाचं शरीर मारतो पण ही जी गुणी माणसं असतात त्यांच्या आठवणी तो तुमच्या आमच्या मनातल्या आठवणी तो पुसू शकत नाही. म्हणून ही सर्व धार्मिक आणि सज्जन आणि गुणी माणसं मरणाच्या सनातन सत्तेला पराभूत करतात असं मला वाटतं. ह्या शिखर कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व रणदेव कुटुंब सहभागी आहोत आणि पमाच्या आत्म्याला परमेश्वर शांती देईलच असा मला विश्वास आहेच. कारण सगळं जीवन तिचं धार्मिकतेला येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी तिने वाहून घेतलं होतं, तर तिला शांतीचा आत्मा मिळेलच आणि तिचे पती तिची मुलं यांना पण परमेश्वराने सांत्वनाचा आत्मा द्यावा आणि त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत याची छोटीशी मी श्रद्धांजली त्यांना वाहतो आणि थांबतो. धन्यवाद रमणजी. प्रार्थनेच्या द्वारे आरोग्य दान प्राप्त करून घेण्याची गम्या रेव्हरंट सौरागिणीताई यांनी अनेक वेळा घडवून आणली, दाखवून दिली. याकोबाच्या पत्रात म्हटलेलं आहे की विश्वासाची प्रार्थना रुग्णाचा श्वास घेईल आणि त्याचा गोड अनुभव रमणजीच्या पत्नीला आला ही एक अतिशय चांगली घटना आहे आणि त्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. YWCA माझे अध्यक्षा आणि मेथडिस्ट चर्चच्या सदस्या आदरणीय स्नेहलता भोसले या आता आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आज पमाताईबद्दल म्हणजे रेव्हरंट रागिणी शेखरबद्दल बोलण्याची मला ही संधी मिळाली. त्यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मी मागच्या वर्षापासून त्यांना बघू शकले नाही. फेब्रुवारी महिन्यात ते माझ्याकडे आले होते. माझ्या घराच्या उपकारस्तुतीची प्रार्थना होती आणि त्यांना खूप आनंद झाला होता नवीन घर बघून आणि खूप सुंदर त्यांनी उपदेश दिला होता आणि खूप सुंदर प्रार्थना केली होती. पण आज ते त्याच्यानंतर आम्ही भेटू शकलो नाही. आज ते आमच्यामध्ये नाही आहे आणि ते जेव्हा गेले तेव्हा पण मी त्यांना भेटू शकले नाही याचा मला अतिशय दुःख होत आहे. पण सांगायचं एवढं की ते खूप आवेशी होते असं प्रभूचा संदेश देणं त्यांना खूप आवडत होतं आणि कधी पण प्रार्थना आमची असली सिओन प्रार्थना मंडळमध्ये
मी ॲज अ सेक्रेटरी आहे आणि ते नेहमी माझ्याशी संवाद करायचे की आज कोणाच्या घरी प्रार्थना आहे. दर महिन्याला आम्ही सगळे सिओन प्रार्थना मंडळाचे सगळे सदस्य भेटत असतो. सगळे विभिन्न मंडळीतले आहे पण आम्ही सगळे एकत्र येऊन प्रभूचा संदेश ऐकण्यात प्रभूचा आराधना करण्यात वेळ घालवत असतो आणि त्या बाबतीत ते नेहमी उत्साही असायचे. नेहमी मला विचारायचे या महिन्यात कोणाच्या घरी प्रार्थना आहे, आपण मला संदेश द्यायचा असेल तर मला सांग, मी संदेश देणार म्हणून. आणि खूप उत्साही ते असायचे आणि विशेष म्हणजे ते सिओन मंडळामध्ये त्यांचं खूप कार्य मोठा होता. ते बायबलचे खूप सुंदर शिक्षण देत होते आणि त्याच्यामुळे खरोखर आम्ही सगळे आशीर्वादित झालेलो आहोत. आणि विशेष म्हणजे ते विधर्मी बायकांमध्ये पण ते खूप कार्य करायचे. खास कर त्यांच्यासाठी दर आठवड्याला दर बुधवारी त्यांच्या घरी प्रार्थना असायची आणि ते त्या महिलांना प्रार्थनेमध्ये चालवत असत. आणि कधी पण कोणा बायकांचा प्रॉब्लेम असलं काही असलं तर ते घरातली सगळी कामं सोडून ते त्यांच्यासाठी बसून प्रार्थना करीत असत. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि मला त्याच्या म्हणजे खूप आश्चर्य वाटायचं की हे कसं एवढं वेळ देऊ शकतात. आणि खूप सुंदर ते त्या महिलांना मार्गदर्शन करायचे आणि त्याच्यामुळे अनेक महिला आशीर्वादित झाले आणि त्यांचे परिवारसुद्धा आशीर्वादित झाले हे मी पाहिलेलं आहे. आणि खास कर सिओन मंडळात तर काय सांगू, ते आमचे जेव्हा लेंट पिरियडमध्ये जेव्हा आमचे उपवास समयाची प्रार्थना असायची दर बुधवारी असायची तर आम्ही विभिन्न चर्चेसचे काही काही पालकांना बोलवायचो. ज्यांचे आम्हाला कळायचं की सुंदर उपदेश असतो त्यांना आम्ही बोलवून त्यांना आम्ही काहीतरी मानधन देत असू. तर जेव्हा पमाताईंचा आम्ही द्यायला लागायचो मानधन तर ते म्हणायचे नको, हे आपली मंडळी आहे, हे आपलं प्रार्थना मंडळ आहे आणि मग मला याच्यातनं काहीच नको, जे काय असेल ते तुम्ही ते सिओन मंडळामध्येच घाला आणि त्याचा उपयोग काहीतरी चांगल्या कामासाठी तुम्ही करा, असं त्यांचा नेहमी म्हणणं असायचा. आणि विशेष म्हणजे आज सांगायचं की ते जरी आमच्यामध्ये नाही आहे पण तेवढं आपला विश्वास आहे की ते आज देवाबरोबर आहे. आणि मी त्यांच्या परिवाराला हेच सांगू इच्छिते की तुम्ही त्याच्यासाठी दुःख करू नका, कारण त्यांनी आपली धाव इकडची संपवली आहे पण ते आज सुखलोकात आहे. आपण त्याच्यातच आपण समाधान मानायला पाहिजे आणि त्यांचं जे कार्य त्यांनी केलं आहे त्याच्या पुढे कसं चालवता येईल, पुढे कसं आपल्याला नेता येईल तेच बघायला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण सांगितलं की अजितदादा पवार यांच्या हस्ते रेरणसव रागिणी शेखर यांना पुरस्कार दिलेला होता. हा पुरस्कार पुणे महानगरपालिकेतर्फे भारतरत्न मदर टेरेसा पुरस्कार म्हणून त्यांना देण्यात आला. मनपातर्फे दिलेला हा पहिलाच पुरस्कार आणि या पुरस्कारावरून त्यांच्या कार्याची कीर्ती किती सर्वदूर पसरलेली होती की ज्याची नोंद मनपासारख्या शासकीय संस्थेला देखील घ्यावी लागली हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. ही खरी प्रभूसेवा जनसेवा हे रेव्हरंड सौ रागिणी शेखर यांचं एक ध्येय होतं. तळागाळातल्या लोकांची सेवा करणं आणि त्यांच्यापर्यंत धावून जाणं, मदर टेरेसाने ज्याप्रमाणे अशा दुःखितांची जी का रंजले गांजले त्यांचे अश्रू पुसले त्याप्रमाणे रेव्हरंड सौ रागिणी शेखर देखील अशा लोकांच्या सेवेसाठी धावून जात. ह्या सत्कार समारंभामध्ये म्हणजे पुरस्कार सोहळ्यामध्ये भाषण करताना त्यांनी पंडित रामबाईंच्या ओळी सांगितल्या होत्या की एकच जीवित त्वरित सरेल कार्य ते टिकेलं ख्रिस्तास्तव. आणि त्या वास्तवात आलेलं आहे. त्यांचं जीवित सरळ प्रभूच्या इच्छेप्रमाणे परंतु त्यांनी केलेलं कार्य आज एक ख्रिस्तास्तव टिकूनच आहे. आपण परमेश्वरालाच याबद्दल धन्यवाद देऊया. रेव्हरंड सौ रागिणी शेखर हे त्यांच्या निवासस्थानी ज्या प्रार्थना सभांचं आयोजन करीत असत त्याला नियमितपणे येणाऱ्या अनेक महिलांपैकी मिसेस नीना डिकॉस्टा या एक महिला आहेत आणि
त्या नियमितपणे त्या प्रार्थना सभांना हजर राहत आणि वचनांचा लाभ घेत आणि त्या आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात, गुड मॉर्निंग माय फ्रेंड्स, प्रेज द लॉर्ड. आय एम मिसेस लीना डिकॉस्टा फ्रॉम वानोली पुणे. I met my spiritual leader, guide and teacher, Reverend Ragini Shekhar, 25 years ago. She was a great blessing to me, my family and even my neighbors. Mrs. Shekhar knew the way, walked the way and showed us the way through her messages. Her messages were full of insight and truth about our Lord. Although me and my family miss Mrs. Ragini Shekhar, we are happy that she is celebrating her life with our Lord now. Mrs. Shekhar was a wonderful example of God's love. I wish to conclude the short message of mine with these few lines. The song is ended, but the melody lingers on. Thank you everyone. God bless you. Yes, thank you ma'am. ज्याप्रमाणे रेव्हरेंड सर रागिणी शेखर आपल्यासाठी ब्लेसिंग होत्या, त्याचप्रमाणे कित्येक लोकांसाठीच्या ब्लेसिंग अशाच होत्या आणि त्यासाठी आपण प्रभू परमेश्वराचे आभार मानूया की त्यांनी त्याच्या सेविका आमच्यामध्ये पाठवली. पुन्हा एकदा धन्यवाद. सौ शैलजा चांदेकर या रेव्हरेंड सर रागिणी शेखर यांच्या प्रार्थना सभांच्या नियमित सदस्य आणि तसेच त्यांच्या सहकारी होत्या. अनेक वेळा त्यांनी त्यांच्याबरोबर निर्णय ठिकाणी दौरे केले, आपल्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगावे असे मी त्यांना विनंती करतो. आजच्या या रागिणी सिस्टरांच्या मेमोरियल सर्व्हिसमध्ये बोलत असताना अंतःकरण फार कठीण होत आहे. मनात सगळ्या त्यांच्याबद्दलच्या भावना उचंबळून येतात आहे, परंतु परमेश्वराच्या योजनेपुढे निश्चेपुढे आम्ही काही करू शकत नाही आहे. रागिणी सिस्टर ही माझ्या जीवनात जे काही आलेले आहेत त्यांनी परमेश्वराने त्यांच्याद्वारे माझ्या जीवनात खूप मोठे कार्य केले. एक थोर देवाची सेविका, ज्येष्ठ साहित्यिक, एक आदर्श माता, आदर्श पत्नी आणि एक आदर्श मैत्रीण आज आम्ही हे सर्व गमावून बसलेलो आहे. जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कार्य केले ते प्रशंसनीय आहे. अनेक विधर्मी आत्मे त्यांनी देवामध्ये आणलेले आहे आणि पवित्र शास्त्र जणू त्यांचं उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत पूर्ण पाठ होतं. डोळे मिटून ते वचनांची सेवा करायचे, वचनं सांगायचे आणि पुलपीठवरचा त्यांचा संदेश हा अत्यंत प्रभावी असायचा, कारण त्यांचं एक आवेशी बोलणं, अंतःकरणातनं त्यांचे शब्द निघायचे. संदेश कधीच संपू नये असं वाटायचं, तासनतास ऐकावं असं वाटायचं. अशी ही माझी मैत्रीण जेव्हा पण कुठं त्यांना बोलवायचे, केडगाव, नसरापूर किंवा पुण्यातील स्थानिक मंडळांमध्ये मला फोन करायचे, सिस्टर माझ्याबरोबर येता का, आणि मी माझ्या ड्युटीचा टाईम ॲडजस्ट करून त्यांच्याबरोबर राहायचे. मला त्यांची सोबत ही खूप मोलाची वाटली आणि माझ्या आयुष्यात बरेच कार्य त्यांच्या प्रार्थनेने झालेले आहे हे मी कधी विसरू शकणार नाही. त्यांनी अनेक विधर्मी आत्मे देवात आणलेले, त्यांच्या घरी प्रार्थना व्हायच्या, आम्ही जायचो आणि आज असं वाटतं की तो पूर्ण आमचा जो ग्रुप आहे किंवा कळप आहे तो सर्व दुःखसागरात बुडून गेलेला आहे. त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ मी दोन ओळी लिहिलेल्या आहेत. ख्रिस्तात्म्याची प्रीती जगी दाऊनी, ख्रिस्तात्म्याची प्रीती जगी दाऊनी, गेली रागिणी तू स्वर्ग सदनी, वाहिलेस तव तन मन धन प्रभु चरणी, केलेस आशिषित सदा सकला प्रभु वचनांनी, प्रेरित केले मज प्रभु सेवेला मधुवचनांनी,
धन्य धन्य जाहले आज तव स्मृति समुनानी। भारावले मन विरहाने झाले दुखी कष्टी, परी पुनर्भेटीची आस देते मना संतुष्टी। जरी आम्ही ह्या दुःखसागरात बुडालेलो आहोत, तरी आम्हाला परमेश्वराने एक आशा दिलेली आहे की आमची पुन्हा भेट होणार आहे। आणि त्या भेटीच्याच भरोशावरती किंवा त्या भेटीच्याच ह्याच्यावरती आम्ही आमचं जे काय जीवन आहे ते आनंदाने आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरनं चाललं पाहिजे। विशेष करून त्यांनी जे कार्य आमच्या जीवनात केलेलं आहे ते कार्य त्याची पूर्णतेस नेणं हे आमचं कर्तव्य आहे। एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करत आहे। थँक्यू शैलजाताई। सो शैलजा चांदेकर यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे रेव्हरेंड सौ रागिणी शेखर या अतिशय उत्कृष्ट अशा उपदेशक, कुशल समुपदेशक, सिद्धहस्त लेखिका आणि प्रभूच्या सेवेतील एक आवेशित सेविका होत्या। त्यांनी ज्या पद्धतीनं आपली प्रवचनं दिली, त्यांचा तो आवेश पाहून श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होतो। आणि केवळ मंत्रमुग्धच होत असं नव्हे तर ते अंतर्मुखही होत, आणि अंतर्मुख झाल्यामुळे त्यांच्याही जीवनात परिवर्तन घडून येत असे। खरोखर ही परमेश्वराचीच कृपा आपण म्हणायची। शैलजा ताई, आपण रेव्हरेंड रागिणी शेखर यांच्यावर एक कविता केली, त्यावरून मला रेव्हरेंड नाव टिळक यांनी केलेले गीत आठवलं, उपासना संगीतातील ते गीत 626 गीत आहे। त्यात रेव्हरेंड नाव टिळक म्हणतात, जाशी सोडूनी भगिनी ही नेत्रे आमुची ओली अजूनी, जशी प्रियाच्या सदनी तू ध्याशी ज्याचे पद दिन रजनी, खांबदयाचा धरुनी तू आलीस गेलीस यात्रा करुणी, धन्य प्रभू उचलवनी तुझ नेई मृत्यूच्या घन दीर्घनी, या उपकारास मरणी आम्ही लीन प्रभूच्या निर्मल चरणी, आम्ही लीन प्रभूच्या निर्मल चरणी। मुक्ती फौजेमध्ये सेवा बजावलेले पास्टर गजग्रीव आज आपल्यात उपस्थित आहेत। ते आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत, ते काय म्हणतात ते आपण ऐकूया। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। सन्माननीय रेव्हरेंड साहेब आणि माझे प्रिय बंधू आणि बहिणींनो, आज रेव्हरेंड्स रागिणी शेखर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिली याबद्दल मी मनापासून आभार मानतो। सिस्टर रागिणी यांच्याबद्दल बोलण्याविषयी आज मनाला अत्यंत धक्कादायक दुःख होत आहे, कारण ही ज्यावेळेला ही वार्ता ऐकली त्यावेळेला माझ्या मनाला अतिशय दुःख वेदना झाले। परंतु माझी बहीण देवाने तिला पाचारण केलेलं होतं, माझी बहिणीची सेवा आशीर्वादित अशी होती आणि माझ्या बहिणीचा स्वभाव प्रेमळ प्रीतीने भरलेला असा होता आणि ती कणवाळी होती आणि विशेष आणि तिने हजारो आणि हजारो लोक प्रभूच्या सानिध्यामध्ये आणलेले आहेत। आणि आज मी तिच्याविषयी दोन शब्द व्यक्त करीत असताना मनाला अतिशय दुःख वेदना होत आहे। ती आज आमच्यामध्ये जरी नसली तरी तिचा पत्ता हा बदललेला आहे आणि तिची सेवा या जगामध्ये असताना आशीर्वादित अशी होती। तिच्या पाठीमाग तिचे मिस्टर चिरंजीव, राजू, सुनबाई, पूनम आणि मुलगी रामा आणि जाबाई या कुटुंबासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया। आणि तिच्या जाणीवकडून जे दुःख या कुटुंबामध्ये झालेलं आहे त्यांचं परमेश्वराने शांतवन करावं। विशेष मी पुन्हा एकदा
अशा प्रकारची प्रार्थना विनंती करत आहे की बहीण रागिणी अतिशय सेवेमध्ये वाढलेल्या होत्या आणि त्यांचं अंतकरण देवाविषयी तळमळीचं होतं आणि लोकांबद्दल कळवळा असा होता. अशा रीतीने तिने या जगामध्ये सेवा केलेली आहे. तिची धाव संपलेली आहे आणि ही लढाई तिने जिंकलेली आहे आणि तिला निश्चितच नीतिमत्वाचा मुकुट असा मिळणार आहे. आणि एवढं बोलून मी माझे हे दोन शब्द संपवतो आणि ह्या दुःखित कुटुंबासाठी शेखर कुटुंबियाविषयी प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवूया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन. होय पास्टर साहेब, परमेश्वर रेरण सौ रागिणी शेखर यांना निश्चितच नीतिमत्वाचा मुकुट देईल. धन्यवाद. युसेनाच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये प्रथमच महिलांना दीक्षा पुण्याच्या क्राइस्टमध्ये देण्यात आली आणि त्यामध्ये रेव्हरेंड सौ रागिणी शेखर यांच्याबरोबर रेव्हरेंड सौ मीना बोर्डे यांचाही समावेश होता. त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि त्याबद्दल आता त्या सांगतायत. मीनाजी बोर्डे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण रेव्हरंड रागिणीताई शेखर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांनी आपल्यामधून एक्झिट घेतली आहे आणि आज त्यांची मेमोरियल सर्व्हिस आहे. त्यानिमित्त दोन शब्द बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. आणि मला आठवतं की 31 वर्ष होऊन गेली त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली ज्यावेळेला रेव्हरंड रेनॉल्ड बॉंके जे आहेत ते प्रार्थना सभा घेण्यासाठी पुण्यात आले होते आणि त्यावेळी व्हॉलेंटिअर म्हणून आम्ही काम केलं होतं. आपलं जे ज्ञानोदय मासिक आहे त्यासाठी सुद्धा त्या नेहमी लेखन करत असत आणि चांगल्या प्रकारचं लेखन त्यांचं नेहमी असे. आणि ज्यावेळेला ज्ञानोदय मासिकाला मला वाटतं 2017 साली 175 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मोठा सोहळा झाला आणि लेखिका म्हणून त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. गौरवचिन्ह त्यांना दिलं होतं. BBS करण्यासाठी देखील त्या उत्सुक होत्या. त्यांनी BBSची डिग्री घेतली, बॅचलर ऑफ बायबल स्टडीज पूर्ण केलं. त्याचा उपयोग संदेश देण्यासाठी सुद्धा त्यांना पुष्कळ झालेला आहे आणि अशा प्रकारे देवाच्या ज्ञानामध्ये पुष्कळ भर पडली आणि त्याचा उपयोग आपल्याला देखील संदेशामधून झाला. आपण पाहतो की आपल्या चर्चमध्ये ज्या वेळेला रेव्हरंड पॉल आले होते आणि प्रकटीकरणावरती त्यांनी संदेश त्यांचे झाले होते, 3 दिवस मला वाटतं प्रार्थना सभा होत्या, तेव्हाही बायबल वाचनासाठी त्या तिथे चर्चमध्ये उपस्थित होत्या आणि त्यांनी बायबल वाचन केलेलं आहे. महिला मंडळ आपलं जे आहे त्या महिला मंडळात सक्रिय होत्या. महिला मंडळ ज्यावेळेला घरोघर प्रार्थनेला ग्रहोत्सवामध्ये जात असू तेव्हाही त्या नेहमी उत्साहाने येत असत. त्यांच्या घरी प्रार्थना सभा होत असत. अनेक लोकांना, विधर्मी लोकांना त्यांनी संदेश देऊन देवाचं वचन सांगून देवाकडे आणलेलं आहे. आणि आपण पाहतो की अशा तऱ्हेने माझ्या आणखीन एक लक्षात आलं की ईस्टरच्या दिवशी जो संदेश आपण ऐकला तो त्यांनी दिलेला होता आणि तोच त्यांचा शेवटचा संदेश होता आणि अतिशय अभ्यासपूर्ण असा संदेश त्या देत असत. त्या अशा प्रकारे त्यांच्या आठवणी ज्या आहेत ना त्या सर्व अशाच प्रकारच्या आहेत की ज्यामधून आपल्याला हे कळतं की देवाच्या सेवेत, देवाच्या कार्यात त्या नेहमी अग्रेसर होत्या. आणि आपण पाहतो की कुठलीही स्त्री ज्यावेळेला घराबाहेर पाऊल टाकते देवाच्या सेवा कार्यासाठी त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की घरात असलेली जी मंडळी आहेत म्हणजे विशेषतः अरविंदांना, त्यांची दोन्ही मुलं आणि आता सुनाही आहे, हे जे सर्वजण आहेत त्यांनी फार मोठा पाठिंबा त्यांना दिला, प्रोत्साहन त्यांना दिलं आणि त्यांच्या पाठिंब्यावर, प्रोत्साहनावर आपण पाहतो की त्या हे कार्य करू शकलेले आहेत. आणि म्हणूनच आता शेवटी मला हेच सांगावं असं वाटतं की त्या सुखलोकात आहेत, देवाकडे आहेत आणि डेस्टिनेशन तर आपलं स्वर्ग हेच आहे. म्हणून पुढच्या टप्प्यामध्ये त्या गेलेल्या आहेत आणि म्हणून हे म्हणावं असं वाटतं की देवाने, प्रभू देखील त्यांना म्हणाला असेल की शाब्बास माझ्या भल्या व विश्वासू दासा. आणि अशा प्रकारे त्या सुखलोकात आहेत. पुढे आपल्यालाही माहिती आहे की बायबल आपल्याला हे शिकवतं की आपण ही सर्वजण आपले प्रियजन जे आहेत त्यांना स्वर्गामध्ये भेटणार आहोत आणि म्हणून ही जी आशा आहे, गौरवी आशा आहे, त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि म्हणूनच अरविंदांना आणि त्यांची मुलं सुन ह्या सर्वांसाठी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते
की देवाच्या वचनांमधून त्यांचं सांत्वन हो। आणि बायबलमध्ये म्हटलेलं आहे की आपण ज्यांना आशा नाही अशा लोकांसारखा अधिक काळ खेद करू नये, शोक करू नये, कारण आम्हाला गौरवी आशा आहे। आणि खरोखर त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये त्या देवाच्या कार्यात इतक्या अग्रसर होत्या आणि म्हणून त्याविषयी आपण आपल्यालाही आनंद होतो। आणि मनुष्य किती वर्ष जगला ह्याला महत्त्व नाही, पण जे आयुष्य देवाने त्याला दिलेलं आहे त्या आयुष्यात त्याने देवाच्या कार्यासाठी काय केलं आहे हेच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून जीवनाचं मुकुट त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि हीच इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवत। धन्यवाद। खरोखर आपण म्हणता त्याप्रमाणे रेव्हरेंड सौ रागिणी शेखर वचनाच्या सेवेमध्ये अत्यंत तत्पर आणि कर्तव्यदक्ष अशा होत्या। ज्ञानोदय, मंगल चिंतन आणि प्रभूची आराधना या मासिकामधून त्यांनी अत्यंत मनोवेधक तसेच चिंतनीय असे लेख लिहिले। त्यातून त्यांनी जे विचार प्रकट केले ते वाचून लोकांनी त्यांचं अत्यंत कौतुक तर केलेच, परंतु अनेक वेळा फोन करून त्याच्याबद्दल आम्हालाही त्याची कल्पना दिली। आणि हे त्यांचं लेखन कार्य हे त्यांच्या विविध कार्यापैकी एक होतं म्हणजे अत्यंत उल्लेखनीय होतं असं आपल्याला म्हणता येईल। सप्रतिभादत्ता या अरविंद शेखर यांच्या धाकट्या बहिणी म्हणजे रेवरेंड सौ रागिणी शेखर यांच्या ननंदबाई, परंतु अनेक वर्षापासून म्हणजे सुमारे 50 वर्षे त्यांची अतिशय दाट मैत्री होती। आणि त्यांची मैत्री ही निर्णया कारणाने आम्हाला अनुभवायला मिळाली। त्यातून प्रतिभाताई त्यांचे अनुभव आपल्याला ऐकवित आहे, ते आपण ऐकूया। Ragini Arvind Shekhar, a mix of beauty, charm and talents. When you speak of talents, she was always good in dancing, singing, sports, writing, acting, and above all she was a dynamic speaker, a very good communication skill. And she always fitted into any age group and she was comfortable to converse with every person, but her concluding session would always come to Jesus. And all this talent she used only and only to glorify God. She lived for Jesus and she lived for Christ. With my association with her, it was more than 50 years. We grew together right from school days and we were part of our journey in our sicknesses, in our pain, in our happiness, in our good times, in our bad times. In the growing of our children, everything we were criticizing each other, we were fighting, everything we enjoyed in our life. And I cannot say this is a tribute to her, for talking in past tense for her is impossible, but she is living with us in every moment. Though physically she may not be present in all our family gatherings, but she will always be alive in our hearts and minds. And we will cherish every memory we spent with her through our journey. And I want to say to my dear brother and to Rajiv and to Poonam and to Rishad and Brahma that Joshua chapter 1 verse 9 says, do not be dismayed, do not be afraid, for your Lord, your God is always with you wherever you go. Be encouraged, God loves you, and I pray to God that our bonding remains with this unbroken cords throughout our life. May the Lord bless each one, give strength and comfort to the extended family as well and to the dear ones. Be with each one and God bless you. Stay encouraged. Thank you very much. Yes, Pratibha. Ja pramane tumcha hrudayamadhe tiche sthan kayam rahilele, tyas pramane anekancha मनामध्ये तिचं स्थान असंच कायम राहिलेलं आहे। ज्ञानोदयामध्ये
तिच्याबद्दल लिहिताना मी म्हटलेले की त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाशी त्या अत्यंत सौजन्याने आणि अगत्याने बोलत असत. तोच त्यांच्या विलोभनीय स्वभावाचा एक पैलू होता. राग म्हणून कसा तो त्यांना ठाऊकच नव्हता. त्यांच्या मनाची शांतता व संयम कोणत्याही परिस्थितीत ढळला नाही. त्यामुळेच त्यांचा द्वेष करणारी व्यक्ती आम्हाला उभ्या आयुष्यात भेटली नाही. क्राइस्टचर्चचे खजिनदार आणि आपल्या समाजातील एक उत्साही कार्यकर्ते आशिष जाधव यांचं मनोगत आता आपण ऐकूया. आजच्या या मेमोरियल सर्व्हिसच्या निमित्ताने उपस्थित सर्व माझ्या विश्वासणाऱ्यांनो आणि विशेष करून शेखर अँड फॅमिली आपल्या सर्वांना सर्वप्रथम ख्रिस्तामध्ये सलाम. आजची मेमोरियल सर्व्हिस ख्रिस्तवासी रेव्हरेंड रागिणीताई अरविंद शेखर विश्वास बसत नाही की त्यांच्याबद्दल मेमोरियल सर्व्हिस आपण घेत आहोत. कारण व्यक्ती ही आपल्या डोळ्यासमोर अजून सुद्धा दिसते. ती गेली आहे मान्य प्रभूमध्ये असते महानिद्रेत आहे, परंतु व्यक्ती जाते आणि त्यांच्या मात्र आठवणीही सदैव आपल्यामध्ये असतात. ज्या व्यक्तींचे आठवणी आपल्यामध्ये असतात त्या व्यक्तींचं काही ते गुणधर्म असतात किंवा त्या व्यक्तीमध्ये काय क्वालिटीज असतात त्या क्वालिटीज आम्हाला त्या आठवणीत ठेवत असतात. आणि रागिणी ताई शेखर ज्या होत्या ह्या क्वांटिटीचे विचार नव्हते करत, ते क्वालिटीचे विचार करत होते असं हे व्यक्तिमत्व. माझ्या आईचे विशेष करून ह्या कुटुंबाबरोबर आणि वडिलांचे देखील शेखर कुटुंब आणि सोनोनी कुटुंब यांचं पूर्वीपासूनचं लहानपणापासून संबंध ह्या कुटुंबातील विशेष करून रेव्हरेंड रागिणीताई शेखर जे आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व बहिणींना विशेष करून देवाने आवाजाचं एक प्रकारे दान दिलेला आहे. असा आवाज, असा बुलंद आवाज जो तुम्हा आम्हा सर्वांना सदैव प्रेरणादायक असं काही ना काही देऊन जात होता तो एक आवाज म्हणजे रेव्हरेंड रागिणीताई शेखर. जेव्हा जेव्हा ते संदेश देत होते तेव्हा तेव्हा त्यांचा संदेश हा प्रभावी होता, परंतु तो आम्हाला प्रेरणा देऊन जात होता. असे एक व्यक्तिमत्व ज्यांच्या विचारांमध्ये सखोलता होती, जे ऐकताना आम्हाला जाणीव होत होती आणि जेवढी सखोलता होती तेवढी उंची देखील होती. असे एक व्यक्तिमत्व जेव्हा स्कूलपीठ आम्ही त्यांना पाहत होतो तर त्यांच्यामध्ये असलेली तळमळ देवाबद्दलची वचनांची भूक जी होती, लोकांपर्यंत देवाचं वचन सांगण्याची त्यांची जी तळमळ होती ती पुलपीठवर आम्हाला जाणवत होती. आणि जेव्हा ते पुलपीठ उभा राहत होते तेव्हा त्यांचा पूर्णपणे ताबा हा पवित्र आत्मेद्वारे घेतलेला होता हे आम्हाला निश्चितच जाणवत होतो. आणि म्हणून ते जे जे काय बोलत होते ते आमच्या मनामध्ये वस्ती करत होते. त्याबद्दल मी प्रभूला खरोखर धन्यवाद देतो. माझ्या विश्वासणाऱ्यांनो कुठलीही व्यक्ती ही जेव्हा प्रभूमध्ये असते तेव्हाच ती स्वतःची नसते, ती इतरांसाठी काम करत असते आणि इतरांसाठी ती कार्य करीत असते. हे एक असं व्यक्तिमत्व होतं आदरणीय रेव्हरेंड ताई शेखर ताई की कुठलीही गोष्ट जेव्हा ते मांडायचे, कुठल्याही विषयावर जेव्हा ते बोलायचे तर प्रथम कृतीमध्ये मी ते केलेलं आहे का हे जर पूर्णपणे ते विचार करत होते असं त्यांच्या बोलण्यामध्ये आम्हाला जाणवत होतं. कारण जेव्हा ते कुठलं उदाहरण देत होते तर कृतीमध्ये त्यांना जे जे दिसलं, जे जे करता आलं किंवा जे ते करू शकले ते त्यांनी लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला.
ते मग वचनाद्वारे असो किंवा इतर काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील काम केलेलं आहे, विविध संस्थेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते काम करत असताना कृतीमध्ये त्यांना जे जे काय त्यांनी आत्मसात केलं ते प्रभावीपणे लोकांसमोर मांडण्याकरिता, लोकांना ते समजण्याकरिता ते सदैव प्रयत्नशील होते. आणि त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये ख्रिस्तीपणा दिसत होता. ख्रिस्ती जीवन, हे जीवन जे आहे ख्रिस्ती जीवन, माझ्या विश्वासणाऱ्यांनो, त्यांच्या नावाचा अर्थच आहे प्रेम, संगीत, सौंदर्य. ते सर्व काय नावाप्रमाणे त्यांनी पूर्णपणे आपल्या सर्वांकरिता देवाने दिलेलं कार्य जे आहे ते मला लोकांसमोर मांडायचं आहे, लोकांपर्यंत मला ते पोहोचवायचं आहे, रिच टू दी अनरिच. हे कार्य त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती देखील, मी व माझं घराणं हे परमेश्वराचं सेवा करेल, हे जे घराणं आहे हे घराणं परमेश्वर कृपेने ते कार्य करीत आलेले आहे आणि करत आहे. मला विश्वास आहे, जसे मी सुरुवातीला बोललो की आदरणीय रेव्हरेंड रागिणीताई अरविंद शेखर ह्या ज्या आहेत त्या आपल्यामध्ये आज जरी नसल्या तर त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये आज आहेत. आणि ते आठवणी, मला विश्वास आहे, प्रभूचं ज्यावेळेस सेकंड कमिंग होईल किंवा आम्ही ज्यावेळेस प्रभूला सामोरे जाऊ सेकंड कमिंगमध्ये, मला विश्वास आहे प्रभूने दिलेलं अभिवचन आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आपण भेटणार आहोत आणि ते भेटीमध्ये मी प्रभूला धन्यवाद देतो, त्याची उपकारस्तुती करतो आणि प्रभूला विनंती करतो की प्रभू आम्ही भेटूपर्यंत ह्या कुटुंबाकरिता विशेष करून तुझं सांत्वन सदैव राहू दे, तू वचनाद्वारे ह्या कुटुंबाचा ताबा घे. आणि ह्या समय, ह्या दुःखी समय, दुःखित समय प्रभू परमेश्वरातलं विनंती करतो की सर्वांची तू काळजी घे माझ्या प्रभू, कारण काळजी घेणारा तूच आहेस. आणि आम्ही भेटणार आहोत ह्या आशेमध्ये, माझे हे विचार मी इकडे थांबतो. थँक्यू, गॉड ब्लेस यू. धन्यवाद आशिष. खरोखर रेव्हरेंड सर रागिणी शेखर यांनी जे केलं, जे कार्य केलं तेच त्यांनी सांगितलं असं जे आपण आता आपल्या भाषणात म्हणाला ते अगदी सत्य आहे. पूर्वी संत म्हणून गेले की आधी केले मग सांगितले, आणि खरोखर रागिणींनी प्रचंड कार्य केलं आणि आपल्या संदेशामधून त्याबद्दलच त्या सांगत गेल्या. त्यांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर मला प्रा जयंतकुमार त्रिभुवन यांचं एक गीत आठवतो, त्या गीताचे बोल आहे, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. रेव्हरेंड सर रागिणी शेखर या तशाच होत्या. क्राइस्ट चर्चच्या वडील आणि महिला मंडळाच्या सक्रिय सदस्य व पदाधिकारी सौ शीला मुस्के या आता रेव्हरेंड सौ रागिणी शेखर यांच्याबद्दल आपला मनोगत व्यक्त करतील. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामामध्ये आपणा सर्वांस सलाम. खरोखर आज आपण ज्या कारणासाठी या ठिकाणी ऑनलाईनद्वारे जमलेलो आहोत ते कारण आपल्याला ठाऊक आहे, आणि ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या अशा रेव्हरेंड रागिणीताई शेखर यांची मेमोरियल सर्व्हिस त्यांच्या कुटुंबाने आयोजित केलेली आहे. आणि त्यामुळे महिला मंडळातर्फे आमच्या सन्माननीय अध्यक्ष अरुणाताई रणविसे यांनी मला त्यांच्याविषयी दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली आहे, आणि त्याबद्दल मी अरुणाताईंचे मनापासून आभार मानते. प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे की रेव्हरेंड रागिणीताई शेखर यांना कोणी ओळखत नाही असं नाही, संपूर्ण महाराष्ट्र पुण्या हे त्यांना ओळखत होतं आणि ओळखत आहे, कारण त्यांची सेवा खूप महान अशी त्यांनी केलेली आहे. आपल्याला ठाऊक आहे की रेव्हरेंड ही पदवी मिळण्याच्या आधीपासून ते परमेश्वराची सेवा वचनातून करत होते, आणि त्यानंतर रेव्हरेंड ही पदवी त्यांना मिळाली आणि त्यांना खूप आनंद झाला की परमेश्वराकडून ही पदवी मला मिळालेली आहे रेव्हरेंड म्हणून, आणि त्या परमेश्वराची सेवा करत होत्या. आणि आम्ही त्यांचा आणि आमचा सहवास म्हणजे महिला मंडळामध्ये येत असत, महिला मंडळाचं गृहोत्सव दरवर्षी
सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आम्ही 2-2.5 महिने सर्व पुण्यामधले एरिया वाईज असे घरामध्ये जात होतो. वानवडी, भवानीपेठ, नानापेठ, NIBM, कोंढवा, पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण इतर इतक्या लांब लांब ठिकाणी आम्ही जात होतो. आणि ज्यावेळेस त्या वानवडी या ठिकाणी राहत असत त्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी जात असत. प्रथम त्यांचं घर घेत असत. त्यांच्या घरची प्रार्थना झाल्यावर त्या आमच्याबरोबर न सुटता त्या दिवशी इतर ज्या कुटुंब होती त्या घरामध्ये ते प्रार्थना करायला आमच्याबरोबर येत असत. कधी त्या ठिकाणी ते संदेशही देत असत. अशी त्यांची ही सहभागिता आम्हाला लाभलेली होती. त्यानंतर ते NIBM या ठिकाणी सरश्रीमध्ये राहायला गेले. तिथं देखील त्यांची सेवा अबाधित राहिलेली आहे. त्यांनी केलेली आहे ती सेवा. आणि आमचं जे शिबिर असायचं दर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दुसरा शनिवार असायचं आणि त्या शनिवारी त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांचा एक ग्रुप होता. वानवडी या ठिकाणी राहत असताना त्यांनी सिओन नावाचा एक ग्रुप तयार केलेला होता. कारण वानवडी या ठिकाणी सगळे आपले बहुतेक ख्रिश्चन समाज राहत होते आणि त्या ठिकाणच्या महिला मला वाटतं महिन्यातून 2 त्या ठिकाणी सिओन ग्रुप हा तयार झाल्यावर त्या ठिकाणी वानवडी या ठिकाणी पंकजा शेकटकर यांच्या घरी हे सर्वजण जमत असत. आणि त्यांनी रेव्हरंट रागिणीताई शेखर यांनी विदर्भांमध्ये देखील खूप छान काम केलेलं आहे. विदर्भांना त्यांनी परमेश्वराची ही सुवार्ता सांगितलेली आहे आणि त्यामुळे अनेक आत्मे परमेश्वराकडे आलेले आहेत. आणि ज्यावेळेस आमचं शिबिर असायचं त्यावेळेस ग्रुप डिस्कशन असायचं आणि प्रश्न उत्तरांचं हे असायचं त्यावेळेस त्यांचा तो सहभाग असायचा. एका ग्रुपच्या त्या लीडर असायच्या आणि त्या चांगल्या रीतीने ते लीडरशिप करायच्या. आणि आमच्यामध्ये त्यांचं ग्रुप काय आणायच्या सिओन ग्रुप आणि नाटक गाणी ह्यामध्ये ते कॉम्पिटिशनमध्ये ते भाग घ्यायचे. कधी कधी बक्षिसं देखील मिळवायचे. अशा ह्या आमच्या रागिणीताई होत्या. आणि त्या असं अचानक ह्या जगातून सर्वांना सोडून गेलेले आहेत. त्याचं दुःख तर आहेच. सर्वांना वाईट वाटलेलं आहे. परंतु योग ज्याप्रमाणे म्हणतो परमेश्वरानं दिलं परमेश्वरानं नेलं धन्य त्याचे नाव. आपण देखील तेच म्हणूया की परमेश्वरानं दिलं परमेश्वरानं नेलं धन्य त्याचे नाव. आणि मी महिला मंडळाकडून शेखर कुटुंबियांचे सांत्वन परमे शब्द बोलत आहे की परमेश्वराने त्यांना सांत्वन दिलेलंच आहे. कारण हे कुटुंब परमेश्वराच्या सान्निध्यातलं होतं. त्यामुळं त्यांनी दुःख केलेले नाही आहे. कारण परमेश्वर म्हणतो की मी जातो, तुम्ही दुःख किंवा निराश होऊ नका, मी स्वर्गामध्ये जात आहे आणि तुमच्यासाठी काय करते जागा तयार करत आहे. आणि त्यांची आणि परमेश्वराची निश्चितच भेट झालेली असणार आहे अशी आपल्याला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. आणि हे दोन शब्द मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. थँक्यू. खरं शिलाते आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. रेव्हरंट सौ रागिणी शेखर यांच्या स्वतंत्र कार्याचा व्याप फार मोठा असला तरीही चर्चच्या प्रत्येक कार्यामध्ये त्या हिरिरीने भाग घेत आपला सहभाग त्याच्यामध्ये असावा असं त्यांना नेहमीच वाटत असे. आणि या कार्यात योगदान देण्यामध्ये त्या पुढं असत. त्यांचं कार्य पाहिल्यानंतर स्तोत्रकर्ता जे म्हणतो 22 स्तोत्रामध्ये त्याचं वचन आठवतो की जे परमेश्वराच्या घरात रोवलेले असतात ते देवाच्या अंगणात समृद्ध होते. खरोखर सौरागिणी शेखर रेव्हरंट सौरागिणी शेखर या परमेश्वराच्या मंदिरात रोवलेल्या होत्या. आणि देवाचं अंगण म्हणजे संपूर्ण जग यामध्ये त्या समृद्ध झाल्या. माझ्या ज्ञानोदयमधील अग्रलेखात मी त्यांचा उल्लेख सुवार्तेच्या उद्यानातील फुलराणी असा केलाय. खरोखर त्या तशाच होत्या, फुलराणीसारख्या. अल्फा ओमेगा महासंघाचे आशिष शिंदे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यात ते म्हणतात, मी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाकडून आशिष शिंदे. आज खूप दुःख होत आहे की रेव्हरंट रागिणी शेखर आंटी आज आपल्यामध्ये नाहीत. आणि
त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहणं किंवा त्यांच्यासाठी या ठिकाणी भावना व्यक्त करणं ही अतिशय कठीण अशी बाब आमच्यासाठी आहे. कारण अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वाढीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान पुणे शहरामध्ये आणि इतर ठिकाणी राहिलेलं आहे. सिस्टर ज्या रेव्हरंट रागिनी शेखर होत्या, आंटी होत्या, त्या अतिशय मला वाटतं एक वेगळं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कारण मी त्यांच्या घरी पण गेलो, अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली, बिब्लिकली चर्चा केली, सोशली केली आणि पॉलिटिकली केली. ही चर्चा करत असताना मला कुठंतरी एक गोष्ट जाणवली, ती ही की एक समाजासाठी काहीतरी नवीन प्रेरणास्रोत ज्याला आपण म्हणतो, एक उत्साह, त्या वयातही त्यांचा तो उत्साह हा तरुणांना लाजवणारा होता. आणि मला खूप त्यांच्याविषयी अभिमान वाटतो, त्यांच्या जीवनाविषयी अभिमान वाटतो की त्यांनी जे संदेश दिले, होय आम्ही महाराष्ट्रीयन ख्रिस्तीवर आम्ही ज्यावेळेस संदेश त्यांचे अटेंड करायचो त्यावेळेस एक अद्भुत अशी गोष्ट त्यांच्या वचनामध्ये होती. पवित्र आत्मा त्यांना चालवत होता, वचन त्यांना चालवत होतं आणि ते समोरच्यासाठी एक मार्ग असं तयार करत होतं. आणि हा जो संदेश त्यांच्याद्वारे येत होता तो अतिशय विलोभनीय आणि विलक्षण असं ज्ञान देणारा तो होता. सहज भावातून व्यक्त होणारी व्यक्ती जी असते अशा ह्या सिस्टर रागिनी शेखर ह्या होत्या. आणि मला मी त्यांच्या घरी 3-4 वेळेस गेलो, त्यांच्यासोबत जेवण केलं, बसलो, चर्चा केली. अनेक वेळा त्यांनी प्रोत्साहनपर मला फोनवर आमची चर्चा पण झाली आणि खूप आनंदाने प्रेमाने एक आईचं प्रेम देणारे अशा त्या आंटी होत्या. आणि खूप मायेने त्यांनी अल्फा ओमेगाला त्या ठिकाणी जपलं, अल्फा ओमेगा सोबत राहिल्या. अनेक वेळा आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं की कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचबरोबर शेखर सरनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, परंतु शेखर सर आज शेखर सरांना त्या सोडून गेल्या, आम्हाला त्या सोडून गेल्या, याचं खूप मोठं दुःख आहे. पण आम्हाला खात्री आहे की परमेश्वराने त्यांचं या ठिकाणचं जीवन जे आहे ते जीवन अतिशय चांगल्या रीतीने व्यतीत करण्यासाठी त्यांना या ठिकाणी पाठवलं होतं. आणि त्यांनी त्यांची धाव संपवली, धाव जरी संपवलेली असली प्रियांनो, तरी त्यांनी केलेलं कार्य हे नेहमी स्मरणात राहणारं कार्य. आपल्या आध्यात्मिक सेवेमध्ये तर खूप मोठं नुकसान आहेच त्यांच्या जाण्यामुळे, परंतु सामाजिक सेवेमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये सुद्धा खूप मोठं समाजाचं नुकसान आहे. कारण कमी अशा वक्त्या आहेत, मी मुद्दाम सांगतो की ज्या महिला वक्त्या आहेत, कमी बोटावर मोजण्या इतक्या, त्यामध्ये ह्या एक होत्या. आणि खूप सुंदर अशा त्या वचनाची फोड करून सांगायच्या, सहजरित्या सांगायच्या. आणि अनेकांची जीवनं त्यांनी बदलली, संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी वचनाद्वारे पिंजून काढला होता. अशा महान व्यक्तीला आपण आज गमवून बसलोय, परंतु त्यांची शिकवण, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खरोखरच मला वाटतं त्यांच्या घरी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस तिथलं वातावरण, त्यांचं बोलणं खरोखरच मनाला भिडणार असं होतं. आणि आज असं मला वाटलंही नव्हतं कधी, कारण गेल्या 2 महिन्यापूर्वीच त्यांचा मेसेज मला वाटतं आपल्या होय आम्ही महाराष्ट्रीयनवर मी ऐकला, लाईव्ह त्या होत्या आणि आज आपल्याला त्या सोडून गेल्या. ही अतिशय दुःखद अशी गोष्ट आहे. आणि या दुःखद अशा प्रसंगी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा सर्व परिवार आमच्या एका बहिणीप्रती, आमच्या आईप्रती संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि परमेश्वरच्यानी एवढीच प्रार्थना करतो की या दुःखातून सावरण्यासाठी सर्व शेखर परिवाराला शक्ती देव, त्यांच्या मुलाला शक्ती देव, त्यांच्या परिवाराला शक्ती देव. आणि मला खात्री आहे की यांचं जे जीवन आहे हे जीवन अनेकांसाठी एक आदर्शवत असं जीवन आहे. आणि जरी ते आपल्यामधून गेले असल्या तरी त्यांच्या, मी काल परवाच त्यांचा एक व्हिडिओ पाहिला, त्यातून आज पण असं वाटतं की ते आपल्या जवळ आहेत, आपल्याशी त्या बोलत आहेत. आणि मला खात्री आहे की परमेश्वर त्यांना, त्यांच्या परिवाराचं सांत्वन करो, त्यांच्यासोबत राहो आणि देव त्यांना एक नवीन अशी आशा त्यांच्या जीवनामध्ये देव. पुन्हा एकदा आम्ही रेव्हरंट रागिनी शेखर यांच्या देव जीवनाबद्दल देवाच्या नावाला गौरव देतो, कारण त्यांनी उत्तम अशी धाव आपल्या जगामधली संपवलेली आहेत आणि पुणे शहराबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राने एक चांगली अशी देवाची सेविका गमवली. परंतु आम्हाला खात्री आहे की जेवढं जीवन त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं ते सगळं जीवन परमेश्वराला मान्य होतं आणि नक्कीच त्या परमेश्वराजवळ असतील. यावेळेस पुन्हा एकदा मी या सर्व दुःखित परिवार, सर्व अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे सर्व पदाधिकारी जे दुःखी आहेत, त्याचबरोबर सर्व ख्रिश्चन समाज जो दुःखी आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आणि
मला खात्री आहे की परमेश्वर त्यांना नक्कीच त्यांच्याद्वारे त्यांच्या कुटुंबाच्याद्वारे एक उत्तम कार्य केल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. होय आशिषजी, आपण म्हणता ते खरे. समाजाच्या उत्थानासाठी प्रोत्साहन देण्याकरता रेव्हरेंड सौ रागिणी शेखर नेहमीच पुढे असत. समाजाच्या उन्नतीचा ध्यास त्यांनाही लागलेला होता आणि त्यासाठी जे काही शक्य असेल ते योगदान देण्यात त्या नेहमीच तत्पर असत. UCNIचे माजी पदाधिकारी अहमदनगर पहिल्या मंडळीचे एक नेते आणि सेवानिवृत्त बँक अधिकारी आदरणीय मिलन कदम हे गेल्या काही वर्षात आमच्या संपर्कात आले आणि मग त्यांच्या घरी किंवा आमच्या घरी त्यांचं येणं जाणं सुरू झालं आणि रेव्हरेंड रागिणी शेखर यांच्या संपर्कात ते आले तेव्हा त्यांना काय अनुभव आला ते आता आपल्याला सांगता. अरविंद शेखराचा आणि माझा परिचय ते कोल्हापूरमध्ये येथे काँग्रेस साहेब राजू शिंदेबरोबर UCNIच्या ज्युडिशियल कमिटीच्या संदर्भात आले होते त्यावेळेस झाला. त्यानंतर आम्ही वारंवार या संदर्भात भेटत गेलो. आमची दोघांची वेवलेंथ जुळली आणि एकमेकाच्या जास्त जवळ आलो. त्यानंतर मला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्या दिवशी रागिणी वहिनींनी आमचे जे स्वागत केले ते अजूनही आठवणीत आहे. त्यांनी त्या दिवशी आमच्यासाठी खूप सुंदर स्वयंपाक केला होता. त्याची चव आजही जिभेवर रेंगाळते. त्या चांगल्या होस्ट यजमान होत्या. ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे जायचो त्या त्यावेळेस त्या हसतमुखाने आमचे स्वागत करायच्या व जेवणाशिवाय जाऊ देत नसत. दरवर्षी त्या अहमदनगरला महिला मंडळाच्या अधिवेशनाला न चुकता येत असत व त्यानिमित्ताने चहापानासाठी आमच्या घरी येत असत. त्या खूप चांगल्या उपदेशक होत्या. त्यांचा संदेश अभ्यासपूर्वक व प्रभावी असायचा. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्या आमच्या नगरच्या मंडळीच्या आवडत्या झाल्या होत्या. बायबलच्या रचनाच्या संदर्भात मला जास्त विश्लेषण पाहिजे असायचे तेव्हा मी त्यांना फोन केला तर कधीही न चुकता माझ्या फोनला रिस्पॉन्स देत व समजावून सांगत असत. त्यांना एकदा फोन केला की आमचा फोन अर्धा अर्धा तास चालू असायचा. माझ्या त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे आमच्या कुटुंबाला त्या दिवशी मोठा धक्का बसला. आपल्या समाजामध्ये त्यांच्यासारखे प्रभावी उपदेशक फारच थोडे आहेत असे मला वाटते आणि सध्याच्या परिस्थितीत काळात त्यांच्यासारख्या उपदेशकाची नितांत गरज आहे. शेवटी जड अंतकरणाने मी एवढेच बोलू इच्छितो की देवबाप अरविंद शेखर त्याची मुलगी जावई मुलगा सून यांच्यासाठी हे कधी न भरून येणारे दुःख सहन करण्यास देवबाप त्यांना धीराचा आणि सहनशीलतेचा आत्मा देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना आणि विनंती. धन्यवाद कदम साहेब. आदरातिथ्य करण्यात रेव्हरेंड सौ रागिणी शेखर ह्या नेहमीच अग्रेसर असत आणि त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रातून वचनांचा उलगडा करण्यात किंवा त्यांच्याद्वारे समुपदेशन करण्यात त्या नेहमीच पुढे असत. त्यासाठी वेळेची पर्वा त्यांनी कधीही केलेली नाही आणि त्यामुळेच अनेक जण आपल्यासारखे त्यांच्याशी नेहमीच संपर्क साधत आणि आपल्या शंकाचं निरसन करून घेत असत. मी प्रथम देवप्पाचे आभार मानते आणि शेखर कुटुंबाचे आभार मानते आणि मी माझ्यासाठी माझी संपूर्ण केंद्र फॅमिली आभार मानते की परमेश्वराने आज हे दोन शब्द रेव्हरेंड रागिणी शेखरबद्दल बोलण्याची दिली. प्रभूला धन्यवाद देते.
कारण परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्हाला मी जे सांत्वन दिले ते सांत्वन एकमेकांना द्या. आज आम्हा दोघांचं कुटुंब जे आहे आणि संपूर्ण विश्वासणाऱ्यांचं कुटुंब आहे हे सांत्वनामध्ये जगत आहे. देवाने सांगितलं की ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस कबरेतले सगळे माणसं उठतील प्रभूची वाणी ऐकून. योहान 5:28-29 जर तुम्ही वाचलं ते वचनासह तुम्हाला आणि मला प्रचिती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे माझे जे मनोगत व्यक्त करायचे रेव्हरंड रागिनी शेखर बरोबर, तर आज आमचं नातं प्रभूमधील 32 वर्षापासून जुळलेलं आहे आणि हे सगळं मध्यस्थी करत असताना दोस्तीमध्ये आमच्या पुणेकर बाईंचा वर हस्त राहिला. त्यांनी माझी तिची भेट करून दिली की मिसेस केनकरला पण तू प्रार्थनेला बोलवत जा आणि दर गुरुवारी तिच्याकडे प्रार्थना असायची आणि देवाने तिथं माझी ओढ केली आणि आज अशी ओढ केली की 32 वर्ष आम्ही सेवेमध्ये एकमेका संगती असायचो. रागिणी शेखरला ज्या ज्या वेळेस प्रार्थनेला लोक बोलवायची त्यावेळेस त्या एकटे जात नसत. स्वतः ड्रायव्हिंग करायचे, कार चालवायचे आणि कारमध्ये मी आणि बऱ्याच स्त्री असायच्या. आम्हाला घेऊन ते प्रार्थनास्थळी घेऊन जायच्या आणि पुन्हा आमच्या प्रत्येकाच्या घरोघरी सोडून जायच्या. अशा सेविकाबद्दल मन मिळाव स्वभाव, आदरणीय वातावरण आणि परमेश्वराचे प्रेम तिने आम्हा प्रत्येकाला व्यक्त केलेलं असताना ते कधीही विसरणं शक्यच नाही. म्हणून आज परमेश्वराजवळ मी धन्यवाद देते की खरोखर प्रभूची जी सेविका आहे तिची सेवा देवाला मान्य झालेली आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि खरोखर या प्रेमाची जे काय तिने आम्हाला कधी रुसवाफू होई नाही आमच्या सेवेमध्ये हे जे प्रेम प्रभूने दिले तेच व्यक्त करत आजपर्यंत आम्ही चालतो. त्याचप्रमाणे प्रभूला धन्यवाद देते की संपूर्ण शेखर कुटुंबाला परमेश्वराने विश्वासाने सांत्वना दिलेली आहे की मी तेव्हा तुमचे लोक मी भेट करून देणार आहे. म्हणून आज रागिणी शेखरची जी काही जाणीव आम्हाला होत आहे की ते स्वर्गात आहे आम्ही पृथ्वीवर आहे, पण देवाने आम्हाला सांगितलेलं आहे की अशा सेविकाची प्रभूला फार गरज आहे. आणि आज आम्हा स्त्रियांना गप बसायचं नाही आहे, तर शेखर रागिणी शेखर सारख्या तयार व्हायला हवं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून आज हे सांत्वन मी प्रभूला सांगून सगळ्यांच्या सांत्वनामध्ये आज हे सांत्वन प्रगट करते की परमेश्वराने जिवंत आशा आम्हाला दिलेली आहे, जे इतरांना नाही ती आम्हाला दिलेली आहे, कारण आम्ही विश्वास ठेवलेला आहे. सगळं गौरव आम्ही प्रभूला देत आहोत. आमेन. मी कमला कामटे. ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली म्हणून आभार मानते. शेखर सिस्टरबद्दल बोलण्याचं मला संधी मिळाली म्हणून मी परमेश्वराचे आभार मानते. खरोखर आमची शेखर सिस्टर ही आमची आध्यात्मिक माता होती. प्रार्थनेने, वचनाने, सामर्थ्याने भरलेली माता, त्या मातेला आम्ही खरोखर धन्यवाद करतो. ते एक आमच्यासाठी एक मध्यस्थी देवाने आम्हाला पाठवून दिलेलं आहे. आम्हाला प्रार्थना कशी करायची, वचन कसं वाचायचं, वचनाचं गोज आणि रहस्य त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. जिवंत देवाची ओळख त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे. आम्हाला विश्वासात खंबीर केलेलं आहे त्यांनी. आम्हाला मजबूत केले, स्थिर केले. आमच्या कुटुंबाला, कुटुंबाच्या जीवनाला बळकटी दिलेली आहे त्यांनी. आम्ही कधीच विसरणार नाही ह्या सगळ्या गोष्टी. वचनाचं एक एक गुज आणि रहस्य त्यांनी इतकं चाळून त्यांनी आम्हाला समजावून शिकवलेलं आहे. त्याबद्दल प्रभूचा आभार मानते की त्यांच्याद्वारे प्रभूने खूप कार्य केलेले. त्यांनी आमच्या हृदयात अंतकरणात एक बी रोवलेले आणि ते बी 30 पट नाही, 60 पट नाही, तर 100 पट पीक येईल एवढा त्यांचा विश्वास आमच्यावर होता. आणि खरंच तर माझं तर तारण झालंच, माझ्या कुटुंबाचं तारण झालं, माझ्या घराण्याचं तारण झालेलं आहे.
प्रभु येशू ख्रिस्त हा जिवंत देव तारणारा उद्धार करणारा म्हणून आम्ही स्वीकार केलेला आहे. आणि मे यावर घरणा माझी परमेश्वराची सेवा करणार हा उद्देश माझा पूर्ण झाला. खरोखर धन्यवाद करते मी. ह्या मातेला मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी आम्हाला सेवा कशी करायचीच, त्यांनी सेवेसाठी आम्हाला जागोजागी घेऊन जाऊन आम्हाला शिकवलेले. साक्ष कसं द्यायची, साक्षीच्या द्वारे किती आत्मे प्रभूमध्ये येतात तेही त्यांनी शिकवलेले. आणि आम्हाला मध्यस्थीची प्रार्थना कशी करायची. आज करोनामुळे इतके लोक त्रासात दुःखात असताना, कुठं मंदिरं सर्व बंद असताना, आम्ही कुणाच्या घरी न जायचं अशी अवस्था असताना आम्ही झूम कॉलमधून अनेक लोकांसाठी प्रार्थना करतो. खरोखर मी धन्यवाद करते. आम्हाला मध्यस्थीची प्रार्थना कशी करायचं त्यांनी शिकवले. घरात बसून मध्यस्थी कशी करायची ते शिकवलं. त्यांनी खूप आत्म्याचं तारण होण्यासाठी झटपडले. एक जिद्दीनी एक चिकाटीनी त्यांनी हे सर्व कार्य केलेले. ते खूप प्रेमाळू प्रेमाने भरलेलं ते कधीच आम्हाला असं सरकून बस म्हटलेले. इतकं आमच्यावरती त्यांनी प्रेम केलेलं आम्ही त्यांना कधीच विसरू शकणार नाही. ती माता आमच्यासाठी देवाने पाठवून दिले. त्यांनी सर्व काम करून आज ते आमच्यापासून दूर गेलेले. म्हणजे हे परमेश्वराचे होते. परमेश्वरा धन्य आहे त्याचं नाव. हे योगाचा शब्द आम्ही आठवण करतो. धन्यवाद करते मी. त्यांच्यासाठी किती बोलावं तेवढं कमीच आहे. शब्दच नाही आमच्याकडं. एवढा शब्द बोलून मी संपवते. धन्यवाद करते या शेखर कुटुंबासाठी. सांत्वनाची हिंमत धैर्याची शक्ती त्यांना मिळावी. देवा बापाने त्यांच्यावर सहाय्य करावं एवढी प्रार्थना करते मी. आणि धन्यवाद करते. आमीन म्हणते. एरवी रागिणी ताई शेखर यांच्याबद्दल मला दोन शब्द बोलायचे. मी आज त्यांच्याबरोबर रक्ताचं नातं होतं, त्यापेक्षा प्रभूमध्ये आमचं नातं खूप जवळचं होतं. आणि त्यांच्याबरोबर मी प्रत्येक ठिकाणी शुक्रवारी आम्ही प्रार्थनेला जायचो. आणि पुष्कळ आत्मीयतेने त्यांनी आपल्या महिलांच्या सभेमध्ये आणले. आणि नंतर प्रभुदेवाने तिच्या पायाला दुखणं दिलं, त्याच्यामुळे ती बाहेर जाऊ शकली नाही. पण ती घरी आम्ही प्रार्थनेला सगळ्या महिला बसायचो आणि ती आम्हाला संदेश द्यायची. आणि तिने पुष्कळ मोठं कार्य केलं. आणि त्या कार्याबद्दल प्रभुदेवा तिला तू सन्मानित केलं. आणि तिला अजितदादा पवारांच्या हाते पारितोषिक मिळालं. खरोखर प्रभूमध्ये तिला धन्यवाद देते, स्तुती करते. एवढेच मी बोलू इच्छित. माझ्या ज्ञानोदयच्या अग्रलेखात मी रेव्हरेंड रागिणी शेखर यांच्याबद्दल म्हटलं आहे की अलीकडच्या काळात इतकी निकोप आणि निर्लेप स्वभावाची, इतकी दिलदार व खिलाडू वृत्तीची, एवढ्या स्थिर चारित्र्याची आणि प्रखर प्रभुनिष्ठा असलेली सेविका क्वचितच आढळेल. तिच्या वक्तृत्वाची धार आणि झपाटा डोळे दिपवून टाकील असा होता. आणि तोच जोश तिच्या लेखनातूनही प्रकट होत असे. आपण परमेश्वराला तिच्या जीवनाबद्दल धन्यवाद देऊया. आणि तिने जे सेविका तयार केल्या त्यांच्याद्वारे त्यांचं कार्य असंच पुढं जावं अशी प्रभूला विनंती करूया. शेवटी आपण सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास रोज सोडले आहे तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.